गुड इवनिंग सोलापूरकर, नमस्कार। लॉकडाऊन क्रिकेट स्पेशल घेऊन येत आहेत दुसरा एपिसोड। आज दुसऱ्या एपिसोड मध्ये आपल्याला सर्वांना व्हिडिओ बघून लक्षात आलं असेल, आजचे आपले प्रमुख पाहुणे सोलापूरचे नावाजलेले लेफ्ट आर्म बॉलर अर्थातच आमचे मोठे बंधू सत्यजित जाधव। सत्यजित जाधव सर, वेलकम सर। थँक्यू थँक्यू। काय म्हणताय लॉकडाऊन मध्ये, कशी आहे तब्येत वगैरे? एकदम एकदम छान, तुमची कशी आहे? एकदम छान सर। रसिकांसाठी आणि प्रेक्षकांसाठी तुम्हाला माहित असेल, जर कोणी नवीन जॉईन झालं असेल, तर लॉकडाऊन मध्ये खास स्टुडिओ स्पोर्ट्सने एक वेगळी संकल्पना आणलेली आहे। त्या संकल्पनेमध्ये सोलापुरातील नावाजलेले खेळाडू ज्यांनी राज्य पातळीवर आपल्या सोलापूरची शान वाढवली आणि नाव केलं सोलापूरचं, अशा खेळाडूंचे आम्ही इंटरव्ह्यू घेत आहोत। आणि गेल्याच आठवड्यात आम्ही रोहित जाधव सरांचा इंटरव्ह्यू घेतला होता आणि आज आम्ही त्यांचेच मित्र आणि सोलापुरातले नावाजलेले खेळाडू सत्यजित जाधव सरांचा इंटरव्ह्यू घेत आहोत। आणि सत्यजित जाधव सर म्हणजे एक त्यांना ओळखीची गरज नाहीये, आज जो क्रिकेट क्षेत्रात सोलापुरात आहे प्रत्येकाला माहित आहे सत्यजित जाधव कोण आहेत, परंतु तरी सुद्धा एक फॉर्मॅलिटी म्हणून आम्ही सत्यजित जाधव सरांची एक ओळख करून दिलेली आहे। अजून एकदा सरांचं वेलकम। आणि पहिल्या प्रश्नाला सुरुवात करताना विशाल कुलकर्णी सरांना मी विनंती करतो की त्यांनी पहिला प्रश्न सुरुवात करावी। फर्स्ट ऑफ ऑल वेलकम सत्यजित सर। थँक्यू थँक्यू विशाल। सत्यजित जाधव सरांबद्दल बोलायचं झालं म्हणजे तर सोलापूर जिल्हा संघाकडून, तसेच 19 वर्षाखालील महाराष्ट्र संघाकडून, तसेच महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आयोजित MPL स्पर्धेत त्यांचं उत्कृष्ट अशी कामगिरी होती। तर सत्यजित सरांना माझा पहिला प्रश्न असेल की सत्यजित सर, तुमचा जन्म कोठे झाला आणि तुमचं शालेय शिक्षण याबद्दल थोडक्यात एक आम्हाला थोडीशी माहिती द्यावी। ऍक्च्युली माझा जन्म सोलापूर जिल्ह्यातला नाहीये, माझा जन्म आहे सांगली जिल्ह्यातला तासगावचा। आणि माझं पूर्ण शाळेचं शिक्षण झालं दिगंबरराव जैन गुरुकुल या शाळेत पहिले ते 10वी, आणि माझं कॉलेजचं पूर्ण शिक्षण हिराचंद नेमचंद कॉलेज, आणि पोस्ट ग्रॅज्युएशन माझं झालं सिम्बॉयसिस डिस्टन्स लर्निंग मधून। अच्छा, आणि त्यानंतर म्हणजे तुम्हाला क्रिकेटची पहिल्यांदा सुरुवात तुम्ही कशी केली किंवा कोणामुळे केली की स्वतःहून तुम्ही क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली? आता आपल्याकडे भारतात जन्मला म्हणजे तो क्रिकेट खेळायला पाहिजेच आणि क्रिकेट आवडायला पाहिजेच, ही तर नॉर्मल गोष्ट आहे आपल्याकडे। पण तो भारतात जन्माला याचा अर्थच तो क्रिकेट आवडीचा खेळ। लहान तसंच लहानपणीपासून माझा पण सेम आवडीचा खेळ, कॉलनीत शाळेत जबरदस्ती खेळायचो। 10वी नंतर हळूहळू आवड डेव्हलप झाली की मी सिरियस क्रिकेट खेळू शकतो। 9वी 10वी 10वीत लोक अभ्यास करतात, मी क्रिकेट खेळत होतो। तर मग ती आवड हळूहळू डेव्हलप झाली। मग असेच पार्कवर शाळेकडून टेबल टेनिसची प्रॅक्टिस करायला जात होतो। मागे ग्राउंड होतं पार्क, मग ते टेबल टेनिसची प्रॅक्टिस कमी आणि पार्कवर मागे जाऊन क्रिकेट बघणे जास्त चालू होतं माझं। असंच एक दिवशी प्रॅक्टिस बघत असताना सुनील मालप सर युनायटेडचे, त्यांनी विचारलं काय रे क्रिकेट खेळतो का? म्हणलं हो सर नक्की, ये उभार। मग तिथून माझा क्रिकेट चालू झाला, तो माझा पहिला दिवस ग्राउंडचा। अच्छा, म्हणजे तुम्हाला क्रिकेटसाठी सुनील मालप सरांनी घेऊन आणलं? नक्कीच नक्कीच। अच्छा, आणि मग तुम्ही पहिल्यांदा क्लब म्हणजे कधी जॉईन केलं की क्लब क्रिकेटचे क्लब असतात अशी माहिती कधी भेटली आणि कधी जॉईन झाला तुम्ही, किती वर्षाचा होता त्या वेळेस? शाळेत असतानाच, मी 9वीला होतो, शाळेकडून टेबल टेनिस खेळायचो मी। मग प्रॅक्टिसला मुळे हॉलला जायचो तर मागे प्रॅक्टिस बघायचो रोज, कधी एवढी डेअरिंग झाली नाही की जाऊन तिकडे विचारावं। पण प्रॅक्टिस बघत असतानाच मालप सर म्हणले की ये, तुला आवड आहे तर तू येत जा रोज सकाळी। मग तिकडून माझं लेदर बॉल क्रिकेट चालू झालं, त्याच्या आधी आपण कॉलनी टेनिस बॉल, रबरी बॉल हे चालूच होत। सत्यजी सर, पहिली गोष्ट म्हणजे माणूस कधी विसरत नाही, मग असा एक प्रश्न आहे, पहिल्यांदा जिल्हा क्रिकेटला तुम्ही केव्हा खेळलात आणि कितव्या वर्षी खेळलात आणि त्या वर्षीचा तुमचा पहिल्या वर्षीचा अनुभव काय होता? मी वयाच्या 16व्या वर्षी पहिल्यांदा सोलापूर डिस्ट्रिक्ट टीम मध्ये सिलेक्ट झालो। आणि अनुभव म्हणजे जसं सगळ्या खेळाडूंचा असतं, मी पण एकदम नवखा खेळाडू होतो। मला एखाद दुसरी मॅच खेळायला मिळाली आणि फार काही आठवणीत राहण्यासारखा माझा परफॉर्मन्स नव्हता। मला तेव्हा खेळायला मिळालं टीम मध्ये
ह्याचाच आनंद खूप जास्त होता की पहिल्यांदा लेदर बॉल ला आणि सोलापूर जिल्ह्याकडून खेळतोय, तर तोच आनंद जास्त होता. त्यामुळे पहिल्या वर्षी फक्त मी टीम सोबतच होतो असं म्हणायला काही हरकत नाही, म्हणजे मी बाहेर बसून पाणी दिले प्रत्येक मॅचला जवळपास दोन मॅच सोडले तर. मग सोलापूरला सत्यजित नाव, हे सत्यजित जाधव हे नाव ओळखायला सोलापूरकरांनी केव्हापासून सुरुवात झाली? म्हणजे तुमचा परफॉर्मन्स वरच्या लेवलचा केव्हा चांगला होत गेला, वयाच्या कितव्या वर्षापासून तुम्ही चर्चेत कितव्या वर्षापासून सिलेक्ट झालो? हा मग 16 चं माझं लास्ट वर्ष होतं, त्याच वर्षी मी सोलापूर जिल्ह्याकडून खेळलो. 19 चे दोन वर्ष होते तेव्हा, पण मला नाही वाटत मी जेवढा सिरियस पाहिजे होतो तेव्हा तेवढा सिरियस होतो तेव्हा. पण जसं 19 एक वर्ष गेलं तेव्हा कळायला लागलं की क्रिकेट फक्त टाइमपास नाहीये माझ्यासाठी, त्याच्यापासून अजून काहीतरी पुढे केलं पाहिजे किंवा काय एवढ्यावरच थांबायला नाही पाहिजे. मग तेव्हा मी क्रिकेटमध्ये सिरियस झालो आणि त्याच्या पुढच्या वर्षीपासून मी जास्त मेहनत करायला लागलो, वेळेवर जायला लागलो ग्राउंडवर. थोडासा आधीचा स्वभाव होता चेष्टेचा मस्करीचा सिरियस नसण्याचा, हे म्हणजे माझ्या सगळ्या कोचेसना माहिती की मी खूप कमी सिरियस होतो सुरुवातीच्या वेळेस क्रिकेटमध्ये. मग नंतर सिरियस व्हायला लागलो, मी स्वतःच्या फिटनेस कडे लक्ष द्यायला लागलो, कारण मी 16 आणि 19 चे पहिले एक दोन वर्ष मी खूप गुटगुटीत होतो. फक्त नॅचरल लेफ्ट आर्म स्पिनर होतो, बॉलिंग चांगली टाकायचो, बॅटिंग करायचो, पण फिटनेस कडे लक्ष नव्हतं. पण त्यानंतर मी फिटनेस कडे माझ्या स्वतःचे लक्ष द्यायला चालू केलं. मेन तर मला योगेश कोंपल सारखा खेळाडू भेटला की ज्याच्यामुळे मला फिटनेस कळला की फिटनेस करायला लागतो वरच्या लेवलचा क्रिकेट खेळायचा. तर मग त्याच्यासोबत दोन्ही वेळेस मी फिटनेस करायला चालू केला आणि त्याचा रिझल्ट त्याच वर्षीपासून मला मिळायला चालू झाला 19 पासून, की त्यावर्षी मी डिस्ट्रिक्ट मध्ये त्यावर्षी हायेस्ट विकेट टेकर होतो आपल्या डिस्ट्रिक्ट कडून, आणि महाराष्ट्रात पण हायेस्ट विकेट टेकर होतो मी डिस्ट्रिक्टच्या टुर्नामेंटला. वा क्या बात है विशाल. विशाल सर आवाज येतोय? हॅलो सत्यजीत सर आवाज येतोय आमचा? हो हो बोला. हा माझा पुढला प्रश्न बॅकवर्ड डायरेक्शन. ओके ओके विशाल सर तुम्ही आउट ऑफ एजेत गेला त्यामुळे बोला बोला तुम्ही बोला. हा सर्वात पहिली मॅच तुम्ही म्हणजे कधी खेळली आणि कुठली टुर्नामेंट होती याबद्दल काही सांगू शकाल आम्हाला? एज ग्रुपची की प्रायव्हेट टुर्नामेंट? प्रायव्हेट टुर्नामेंट मी वयाच्या 16-17 वर्षापासून खेळायला चालू केले होते. अच्छा. हो प्रॅक्टिस मॅचेस किंवा फ्रेंडली मॅचेस भरपूर व्हायच्या टुर्नामेंट सोलापूर मध्ये कमी व्हायच्या खूप. अच्छा. तर माझी पहिली प्रॅक्टिस मॅच मी फ्रेंडली मॅचेस खेळली. अच्छा. रोहन सर तुमचं वयाच्या कितव्या वर्षी महाराष्ट्र प्रीमियर लीग अर्थात MPL जी सर्वात मोठी स्पर्धा मानली गेलेली आहे त्या MPL साठी तुमची निवड झाली होती, वयाच्या कितव्या वर्षी तुम्ही तिथे सिलेक्ट झालो? वयाच्या 23-24 वर्षी MPL मध्ये सिलेक्ट झालो. त्या वर्षी पहिलं वर्ष होतं IPLच्या धर्तीवर महाराष्ट्राने पूर्ण भारतामध्ये पहिल्यांदा अशा पद्धतीची स्पर्धा पहिल्यांदा महाराष्ट्राने चालू केली होती. त्या स्पर्धेमध्ये आम्ही म्हणजे जवळपास सोलापूरचे 7 ते 8 खेळाडू त्या वर्षी सिलेक्ट झालो होतो. मला त्याच धर्तीवर एक प्रश्न विचारायचा आहे. एक प्रेक्षकांना एक समोर इंग्लिश वर्तमानपत्राचं एक कटिंग दिसेल तुम्हाला. माझ्या मते सत्यजित सर पहिले खेळाडू होते त्यावेळेस. पहिल्याच मॅचला तुम्ही मॅन ऑफ द मॅच घेतली होती, 4 बळी घेतले होते आणि एक इंडियन एक्सप्रेस नावाच्या एक मोठ्या वृत्तपत्राने हा तुमचा बातमी जवळपास अर्ध्या पानाची बातमी ही प्रसिद्ध केली होती सोलापूरचा उगवता खेळाडू आणि स्टार म्हणून. याबद्दल काय वाटतं? ही खूप किती अभिमानाची गोष्ट होती नक्कीच, अर्थात आमच्यासाठी तर अभिमानाची होती पण घरच्यासाठी आणि तुमचं काय मत होतं याबद्दल? ऍक्च्युली तेव्हा 2020 क्रिकेट मला पण नवीन असं नव्हतं, पण 2020 क्रिकेट एवढ्या मोठ्या स्टेजला खेळणं हे माझ्यासाठी पण थोडस नवीन होतं, कारण 2020 फास्ट गेम होता आणि नवीन बॉल टाकणं, मी ऍक्च्युली नवीन पहिली ओव्हर दुसरी ओव्हर टाकणं त्या टुर्नामेंट पासून शिकलो होतो. की तेव्हा मला मी जवळपास कधी टाकायचो नाही नवीन बॉल, त्या टुर्नामेंटला मी पहिली ओव्हर पासून स्टार्ट करत होतो प्रत्येक टुर्नामेंटला. सो ते माझ्यासाठी पण चॅलेंज होतं की नवीन बॉल चांगल्या टीम सोबत चांगल्या प्लेयर सोबत टाकणं, आणि फक्त एवढंच की माझ्या टीमचा सपोर्ट भरपूर होता त्यावेळेस मला. सो आणि परफॉर्म झाल्यावर सगळ्यांनाच आनंद होतो. पहिली मॅच तुम्ही मॅन ऑफ द मॅच घेतली आणि 4 माझ्या मते 4 बळी घेतले होते बरोबर सर?
ते चार बळी कोण होते आणि एमपीएल मध्ये तुम्ही कुठल्या कुठल्या स्टारला, म्हणजे आता जे सध्या स्टार खेळाडू आहेत त्यांना बॉलिंग टाकली, त्याबद्दल जरा आमच्या प्रेक्षकांना सांगितलं तर खूप छान होईल. ते चार खेळाडूंची नावं सिरियसली आडी मला मेमरी थोडी वीक आहे, नाही आठवत, पण मी बरेचसे महाराष्ट्राचे बरेचशा खेळाडूंना मी टाकले. त्यात केदार जाधव अगेन्स्ट मी बॉलिंग केली आहे, परत मी समत पल्ला जो महाराष्ट्राचा स्टार आहे त्याच्यासोबत खेळलोय, ऑफकोर्स रोहित जाधव जो आपल्या सोलापूरचा स्टार आहे मी त्याच्यासोबत खेळलोय. बरेचसे आता माझ्या बॅचचे बरेचसे खेळाडू आहेत जे महाराष्ट्र रिप्रेझेंट करत होते, तर मी बऱ्याचशा सगळ्यात जवळपास माझ्या एरियात जवळपास सगळ्याच खेळाडूंसोबत खेळलोय. विशाल सर, तुम्ही म्हणला की ज्यावेळेस तुमची पहिल्यांदा सोलापूर डिस्ट्रिक्ट कडून निवड झाली त्यावेळेस तुम्ही बाहेर बसला, म्हणजे खेळाडूंना पाणी वगैरे द्यायचं, म्हणजे तुमच्यासारखा प्लेअर त्यावेळेस बाहेर बसला म्हणजे त्यावेळेस सोलापूर मध्ये किती चांगले खेळाडू होते, तर आम्हाला नक्की जाणून घ्यायला आवडेल की त्यावेळेसची तुम्ही ज्यावेळेस पहिल्यांदा डिस्ट्रिक्ट खेळला त्यावेळेस कोणते प्लेअर संघामध्ये होते. नक्कीच नक्कीच, माझ्या वेळेस मी जेव्हा 16 होतो तेव्हा माझ्याकडे विनय ठाकूर, परत मलंग गायकवाड म्हणून प्लेयर होता, अमोल चंदनशिवे जो अजून पण खेळतोय, बरेचसे असे खेळाडू, चांगली टीम होती आणि मी त्या मानाने त्यांच्या एवढा चांगला नक्कीच नव्हतो, त्यामुळं मी बाहेर बसणं किंवा पाणी देणं यात काय फार मोठी गोष्ट नव्हती. तेव्हा ज्यावेळेस तुम्ही एक सोलापूरचे लेफ्ट आर्म म्हणून ओळखत होता त्यावेळेस तुमच्या सोबत माझ्या अंदाजे राजेश बंब एक असं नाव होतं की तुमच्या दोघांमध्ये कंटिन्यू अशी चुरस राहत होती आणि तुम्ही माझ्या मते दोघं पण एकाच क्लब कडून खेळत होता, तर राजेश बंब आणि तुमच्यामध्ये कोणत्या प्रकारची चुरस म्हणजे कशी राहत होती? चुरस म्हणता येणार नाही कारण तो माझा बॉलिंग आयडल आहे, म्हणजे मी बऱ्यापैकी माझं क्रिकेट किंवा माझे बॉलिंग मी राजेश बंब कडून शिकलो आणि तो हा त्याने प्रत्येक वेळा मला सांभाळून घेतलं, मला बॉलिंग शिकवली. मी आज लेफ्ट आर्म स्पिनर म्हणून जो पण सोलापूर मध्ये आहे मी ऑलमोस्ट 100% मी त्याला कॉपी करायचा प्रयत्न करत होतो, कारण तो आपल्या सोलापूरचा वन ऑफ द ग्रेस्ट लेफ्ट आर्म स्पिनर असं मी मानतो आणि त्यामुळे मी त्याला कायम फॉलो करायचो, त्यामुळे तो असं कधी चुरस नव्हती पण मला त्याच्याकडून शिकायला खूप मिळालं. अच्छा, सत्यजी सरांसाठी ठीक आहे. महाराष्ट्रासाठी एक लेफ्ट आर्म म्हणून तुमची निवड झाली 19 स्टेट संघामध्ये, त्यावेळेस मग अदर डिस्ट्रिक्ट मध्ये तुमच्या कॉम्पिटिशनला कोण होत म्हणजे लेफ्ट आर्मच्या रेस मध्ये? लेफ्ट आर्म स्पिनर मध्ये माझ्या कॉम्पिटिशनला सलील आगरकर जो आता सेंट्रल रेल्वे मध्ये आहे, सलील होता. सलील नंतर अक्षय तांदळे लातूरचा लेफ्ट आर्म स्पिनर होता, मुदस्तर मुल्ला म्हणून कोल्हापूरचा लेफ्ट आर्म स्पिनर होता आणि मी होतो. अच्छा अच्छा, 14 तुमची निवड झाली त्यावेळेस म्हणजे नक्कीच तुमचा परफॉर्मन्स खूप चांगला होता. आरडी प्रेक्षकांमधून पहिलाच प्रश्न अवघ्या 10-15 आला, म्हणजे अर्थात रसिक खूप आतुर आहेत विचारायला प्रश्न. आणि पहिला प्रश्न येत आहे, महाराष्ट्र एमपीएल खेळाडूच आहेत वैभव इराबत्ती सर, वेलकम सर. सॉरी हॅलो, वैभव इराबत्ती विचारतीलच पण त्याच्या आधी आमचे पंढरपूरचे ऑलराऊंडर खेळाडू वैभव बडवे येत आहेत. वैभव बडवे पहिल्यांदा प्रश्न विचारतील. वैभव बडवे पहिल्यांदा प्रश्न विचारतील. वैभव बडवे सर या. वैभव सर तुमचा आवाज येत नाहीये जरा वाऱ्यामुळे. वैभव सर तुमचा आवाज येत नाहीये जरा वाऱ्यामुळे. हेडफोन आहे. तुम्हाला कुणाला ऐकू येतोय का आवाज? नाही वैभव सरांचा आवाज येत नाहीये. नाही वैभव सरांचा आवाज येत नाहीये बहुतेक त्यांचा मा. तुमच्या इशाऱ्यावरून कळालं तुम्ही हेडफोन लावून परत प्रश्न विचारताय म्हणलं. ठीक आहे, तोपर्यंत आम्ही कंटिन्यू करतो सत्यजी सरांना. सत्यजी सर माझा पुढला प्रश्न तुम्हाला असा आहे, तुम्ही अंडर 19 महाराष्ट्र स्टेट खेळलात, त्यावेळेसची फिटनेस म्हणजे महाराष्ट्र लेवलची फिटनेस आणि डिस्ट्रिक्ट लेवलच्या फिटनेस मध्ये काय फरक आहे आणि आपण कुठे कमी पडतो डिस्ट्रिक्ट लेवल आणि महाराष्ट्र लेवलच्या फिटनेस मध्ये, ते मला सांगितलं तर बरं होईल प्रेक्षकांना.
एक तर आपल्याकडे सोलापूरमध्ये फिटनेसच्या बद्दल एवढी जागरूकता नवीन खेळाडूंमध्ये अजिबात नाही. फिटनेस लेवल आपल्याला जेव्हा आपण वरचं क्रिकेट खेळायला जातो तेव्हा कळतं की किती इम्पॉर्टंट आहे. आपण सोलापूरच्या लेवलच्या हिशोबाने आपण खूप सिरियस नाहीये. माझं वैयक्तिक असं मत आहे की खेळाडू आपले सोलापूरचे फिटनेसच्या बाबतीत सिरियस नाहीत. आपण नो डाऊट बॅटिंग बॉलिंग मध्ये खूप टॅलेंटेड आहे पण आपण फिटनेस मध्ये खूप मागे. त्यामुळे आपला आणि त्यांच्या फिटनेस मध्ये खूप मोठा फरक आहे. तेच मला विचारायचं. ठीक आहे विशाल सर कंटिन्यू करा. सर ज्यावेळेस तुमची 19 मध्ये महाराष्ट्र संघामध्ये निवड झाली तर तो 19 मध्ये ज्यावेळेस निवड झाली तर पहिला सामना कोणासोबत होता त्याबद्दल थोडस आणि काय परफॉर्मन्स. पहिली मॅच खेळलो मुंबई सोबत. मुंबईच्या टीम मध्ये तेव्हा अभिषेक नायर पॉल वेल्थेटिक संग्राम बागुल वगैरे ती टीम होती. म्हणजे आमच्या वेळेसची तेव्हाची चॅम्पियन टीम होती मुंबई. हा म्हणजे पॉल वेल्थेटिक अभिषेक नायर हे आपले आयपीएल खेळलेले खेळाडू आहेत. हो हा म्हणजे त्यांच्यासोबत खेळून म्हणजे एक्सपिरियन्स कसा होता. त्यांच्यासोबत खेळताना असं वाटत होतं की म्हणजे त्यांना बघितल्यावरच लक्षात येत होतं की हा हे नक्कीच भारतासाठी खेळतील. कारण त्यावेळेस त्यांचं नाव पण एज ग्रुप मध्ये खूप होतं आमच्यासाठी. म्हणजे प्रत्येक टीम मिटिंग व्हायची तर पहिल्यांदा पॉल वेल्थेटिकचं नाव निघायचं कारण तो जवळपास सेवकची कॉपी होता भारतात दुसरी. अच्छा त्यांनी आयपीएल मध्ये शतक सुद्धा केलेलं आहे. हो हो तेव्हा त्या बॅचला आमच्या सोबत युसुफ पठाण पण होता बडोद्याकडून. त्या टुर्नामेंटला युसुफ पठाण पण होता. एज ग्रुप पासूनच त्यांची मेहनत प्रचंड होती. प्रेक्षकामधून एक प्रश्न येतोय युट्यूबवरच आहे तो प्रश्न मी वाचून दाखवतो. श्रेयस जागीरदार प्रश्न विचारत आहेत. हाय सत्तू भैया हुमनाबादच्या टुर्नामेंट बद्दल थोडं आणि तू सुपर ओव्हरला 7 रन डिफेंड केले होते त्या मॅच बद्दल थोडं सांग. म्हणजे बऱ्याच लोकांना हुमनाबादची टुर्नामेंट माहिती आहे कारण आपण जवळपास सगळे सोलापूरचे खेळाडू मिळून खेळलेलो आहे. सिनियर ज्युनियर मिळून जातो त्या टुर्नामेंटला. मी पण होतो त्या. ते टुर्नामेंट म्हणजे त्याला काही कॅश प्राइज वगैरे जास्त काही नसतं पण ते टुर्नामेंटला टीम्स चांगल्या येतात त्यामुळे ते टुर्नामेंट खेळायला मजा येते. आणि त्या टुर्नामेंटची फायनल मॅच होती. फायनल मॅच बिदर सोबत होती आणि ऑलमोस्ट तिकडे थोडस महाराष्ट्र आणि कर्नाटक असा विषय होतो कारण आम्ही ते टुर्नामेंट चार पाच वेळा जिंकलोय. तर त्यामुळे तर थोडस ईर्ष्याचा विषय चालू होता. भरपूर चांगली मॅच झाली. क्लोज मॅच झाली. शेवटच्या ओव्हरला सुपर ओव्हरला गेली मॅच. सुपर ओव्हरला गेली मग रोहित होता टीम मध्ये. रोहित मी मेन तर कॉन्फिडन्स कॅप्टन अमोल सुरवसे होता. त्यांनी दाखवलं माझ्यावर की तू हा तू टाक शेवटची ओव्हर. आणि स्वतः मला पण असे चॅलेंजेस घ्यायला स्वतःला पण खूप आवडतं. एक्साइटमेंट असते अशा मॅचेसला बॉलिंग टाकायची. सो मी माझ्या लेंथ ओव्हर बॉलिंग चांगली टाकली. मग त्या दिवशी कसं आहे एक दिवस बॉलरचा असतो एक दिवस बॅट्समनचा असतो. त्या दिवशी मे बी माझा दिवस असेल. माझे सगळे बॉल चांगल्या टप्प्यावर पडले. बॅट्समननी पण चुका केल्या त्यामुळे आम्ही ती मॅच जिंकलो. अमोल सुरवसेंचा विषय निघालाच आहे तर त्यांच्याकडून आज सकाळीच आम्हाला अशी माहिती मिळाली की म्हणजे ज्यावेळेस आम्ही मी त्यांच्यासोबत डिस्कस करत होतो तर गुलबर्गा झहिराबाद अक्कलकोट हुमनाबाद इथं ज्यावेळेस आपली सोलापूरची टीम गेली प्रत्येक वेळेस बॉलिंगचा बोलवाला जो चालला तो फक्त म्हणजे सत्यजित जाधवचाच. तिथं कोणतीही टुर्नामेंट असू दे बेस्ट बॉलर म्हणजे फिक्स नाव असायचं की सत्यजित जाधव. तर त्याबद्दल आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. आणि मध्येच झालेली अक्कलकोटला जी गाजली ट्रॉफी जन्मंजे भोसले त्यावेळेस पण आपली टीम गेलती की त्याबद्दल पण म्हणजे बाहेरच्या टीमला एवढी भीती बसली होती की सोलापूरची टीम म्हणजे पहिल्यापासूनच ते घाबरून खेळत होते. मग ह्याबद्दल आम्हाला थोडस जाणून घ्यायला आवडेल. तसं तर म्हणजे असं म्हणतायत ना की ते यश माझ्या एकट्याचं आहे. माझ्या टीमचा पूर्ण सगळ्यांचा सपोर्ट होता. सगळेजण बॉलर एकटा विकेट नाही काढू शकत. बॉलरला फिल्डर्स पण लागतात. कॅप्टन चांगला लागतो तुमच्यावर विश्वास ठेवणारा. सो ते मी एकटाच असं नाही की मी चांगली टाकली म्हणून माझ्यासोबत तेवढा सपोर्ट होता माझ्या टीमचा की त्यांनी कधी कारण मी खराब बॉलिंग टाकल्यावर पण मला सपोर्ट केलाय. त्यामुळे मी असं म्हणतो की
टीम माझी चांगली होती आणि सोलापूरची टीम लोकल टुर्नामेंटला जवळपास महाराष्ट्रात चांगलीच आहे, कारण आपल्याकडे एवढे चांगले चांगले खेळाडू आहेत नावाजलेले, प्रवीण देशेट्टी, हनुमंत पुजारी, मकरंद जाधव, बरेचसे नाव आहेत, म्हणजे नावं घेत राहिलं तर भरपूर वेळ लागेल, पण असे बरेचसे खेळाडू आहेत की जे बाहेर गावी आपण एक टीम म्हणून जायचो तेव्हा कधी क्लब वगैरे इश्यू नसायचा, एक सोलापूरची टीम म्हणून जायचो, कॉम्बिनेशन चांगलं असायचं, त्यामुळे त्या प्रत्येक ठिकाणी आपण टुर्नामेंट जिंकायचो ऑलमोस्ट. आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे ज्यावेळेस तुम्ही खेळत होता त्यावेळेस अमोल सुरोसे म्हणा किंवा भरपूर जणांच्या कॅप्टनशिप खाली तुम्ही खेळा, पण सर्वात तुमचा असा आवडता असा कर्णधार म्हणून तुम्हाला कोणाला बघायला आवडेल? सगळे म्हणजे आता कॅप्टनशिपला कम्पॅरिझन नाही करू शकत, पण अमोल सुरोसे मी ज्या कॅप्टनशिपच्या खाली खेळलोय आतापर्यंत, तर अमोल सुरोसे वन ऑफ द बेस्ट कॅप्टन, कारण तो कधीच हायपर नाही व्हायचा आणि प्रत्येक खेळाडूला एनकरेज करायचा. सो मला तो एक त्याचा स्वभाव आवडायचा की तो कधीच शेवटपर्यंत मॅच म्हणजे कधी मॅच सोडली आहे त्याने असं कधीच नाही झालं, आणि त्याच्यामुळे असे भरपूर मॅचेस जिंकलोय सोलापूर जिल्ह्याकडून पण आम्ही डिस्ट्रिक्टच्या टीमचा कॅप्टन असताना, की लोकांना वाटलं पण नव्हतं की सोलापूरची ही टीम कधी मॅच जिंकेल, पण त्याची कॅप्टनशिप जवळपास मी नाही सोलापूरच्या प्रत्येक क्लब मधला खेळाडू कोणालाही विचारलं तर रामोल सुरवसेचं नाव कॅप्टनशिप मध्ये आहे. नक्कीच नक्कीच, कूल कॅप्टन म्हणलं जातं त्यांना सोलापूरचं, नक्कीच. आणि माझं सुद्धा नशीब की अमोल सरांच्या कॅप्टनशिप खाली मला थोड्याफार मॅचेस खेळायला मिळालेल्या. प्रेक्षकांसाठी अजून एकदा आपल्या समोर येत आहेत वैभव बडवे सर, आपल्या समोर येत आहेत वैभव बडवे सर, वेलकम वैभव बडवे सर, वेलकम आवाज येतो बडवे सर, आवाज येतोय वैभव सर, वैभव सर आवाज ब्रेक होतोय. आता अमोलच म्हणजे अमोल सुरवेसेंचं नाव निघालंय तर आपल्या फील्ड मध्ये दोन अमोल होते, एक अमोल होता तो म्हणजे कर्णधार, तो प्रत्येक गोष्टीत तुम्हाला सपोर्ट करायचा, आणि दुसरा अमोल होता तो विकेटच्या माघारून तुम्हाला सपोर्ट करायचा, त्याबद्दल थोडस माहिती म्हणजे दुसरा म्हणजे अमोल चंदन शिवे जो सोलापुरात सोलापूरचा सेवाग या नावाने प्रसिद्ध आहे, आणि कुठली पण म्हणजे काय जर असं मॅच मध्ये इन्सिडेंट झाला किंवा प्रेशर आलं तर मी जसं बघत होतो तसं तिघ जण कंटिन्यू असणार, एक म्हणजे सत्यजित जाधव, अमोल सुरवसे आणि अमोल चंदन शिवे, त्यामध्ये नेमकं कसं डिस्कशन होत होतं आणि कशा पद्धतीने तुम्ही सिच्युएशन हँडल करून प्रत्येक वेळेस टीमला जिंकण्याचा प्रयत्न करत होता? आपल्याकडे एक म्हण आहे, जर तुमच्या टीमचा विकेट किपर चांगला असेल तर तो कॅप्टनचा अर्ध काम करतो. बरोबर, सेम तसंच अमोलच्या बाबतीत होता, विकेट किपर तर चांगलाच होता पण त्याला क्रिकेटिंग नॉलेज पण एवढं चांगलं होतं, त्यामुळे कधी प्रेशर सिच्युएशन आली कधी काय आम्हाला अडचण येत होती डिस्ट्रिक्टला पण किंवा क्लबच्या मॅचेसला पण, तर आम्ही प्रत्येक वेळी त्याचा गायडन्स घेत होतो, कारण तो विकेटच्या मागे उभारून त्याचे फिल्डिंग पोझिशन लावणे, बाकीच्या गोष्टी, बॅट्समन काय खेळतोय, हे त्याचं बऱ्यापैकी क्रिकेटिंग नॉलेज चांगलं होतं आम्हाला, त्यामुळे आम्ही कायम त्याचे सल्ले घेतले. आणि बॅटिंगच्या बाबतीत तर अख्ख्या सोलापूरला पण माहित आहे तो म्हणजे अग्रेसिव्ह बॅट्समन काय असतो. प्युअर अग्रेसिव्ह बॅट्समन काय असतो हे त्याच्या बॅटिंग कडे बघितल्यावर सोलापूर वाल्यांना नक्कीच माहिती, की त्याची बॅटिंग बघायला आज पण गर्दी होते. बरोबर. रोहन, जिल्हा क्रिकेट खेळताना बरेच वर्ष मायामध्ये तुम्ही 15 वर्ष सोलापूर जिल्ह्याचं नेतृत्व केलं, काही वर्ष तुम्ही कर्णधार सुद्धा होतात, आणि त्यात एक इन्सिडेंस असा आला सर की हॅलो हा बोल हा हॅड्रिक विकेट घेतली, त्या हॅड्रिक विकेट म्हणजे मध्ये पहिल्यांदाच सोलापूरकडनं एका लेफ्ट आर्म स्पिनरने जिल्हा पातळीवर हॅड्रिक विकेट घेतली होती, त्याबद्दल काय सांगा? ऍक्च्युअली डिस्ट्रिक्ट खेळताना एवढं डोक्यात नसायचं मला हॅट्रिक झालेलं, पण नंतर कळलं की हा बाबा हॅट्रिक विकेट काढले तुम्ही, कारण तेव्हा एवढं लक्ष होतं की हा विकेट काढायचे आहेत आपल्याला, मॅच जिंकायची, क्वालिफाय व्हायचं. सो मग एवढा असा कधी विचार करून बॉलिंग टाकत नव्हतो, कारण मी आणि रोहित दोघं असायचो तर आमचं एकच काम असायचं की बॉलर म्हणून खेळतोय आपण टीममध्ये, कॅप्टनने हातात बॉल दिलाय तर आपल्याला विकेट बघायची नाही काही नाही, आपल्याला बॉलिंग टाकायची, विकेट काढायची टीमसाठी.
अजून एक प्रेक्षकांसाठी उत्तर सोलापूर तालुक्यामधून म्हणजे बघा सरांची किती क्रेज आहे. उत्तर सोलापूर तालुक्यात नावाजलेले गोलंदाज आहेत अमित माने सर, पेशाने ते शिक्षक सुद्धा आहेत. ते प्रश्न विचारणार आहेत सत्यजित सरांना. अमित माने सर, आज प्रॉब्लेम सर, सर सुद्धा आता ड्रॉप झाले परत आले. अमित सर, अमित सर वेलकम. बोला सर, तुमचा प्रश्न सत्यजित सरांसाठी काय असेल? हा, माझा प्रश्न असा आहे, टेनिस क्रिकेट आणि लेदर क्रिकेट हा तुमच्या मते संघर्ष आहे जे कॉम्बिनेशन असलं पाहिजे? एखाद्या खेळाडूने लेदर आणि टेनिस क्रिकेट हे खेळावं काय? समजा एखादा आयपीएल मध्ये खेळाडू जाणार असेल, चमकणार असेल, तर त्या खेळाडूने टेनिस खेळावं की नको? नक्कीच सर, क्रिकेट शेवटी क्रिकेट खेळणं महत्वाचं आहे सर. आणि क्रिकेट खेळताना ना आपण काय क्रिकेट खेळतोय हे ज्या त्या खेळाडूला समजायला समजलं पाहिजे. कारण कसं, तुम्ही क्रिकेटच खेळताय, तुम्ही टेनिस बॉलवर जरी खेळला तरी क्रिकेटच खेळताय. फक्त एवढं लक्षात ठेवायला पाहिजे की आपलं मेन एम काय आहे, ते लक्षात जर राहिलं प्लेअरला तर. कारण इतर इंटरनॅशनल प्लेअर जर तुम्ही बघितले तर ते सगळे सुद्धा टेनिस बॉल खेळत होते. त्यामुळे असं नाही की टेनिस बॉल क्रिकेट खेळलं की लेदर बॉल खेळता येत नाही, किंवा लेदर बॉल खेळलं तर टेनिस बॉल खेळता येत नाही. आपल्याला स्विच करता यायला पाहिजे, आपल्याला स्वतःला समजलं पाहिजे की आपण काय कुठल्या गोष्टीला जास्त महत्व द्यायचं. आणि टेनिस क्रिकेट मधून पण खूप काही शिकण्यासारखं आहे. आपलं निर्णय क्षमता जी आहे ती टेनिस क्रिकेट शॉर्ट ओव्हरचा गेम आहे. तर कुठल्या प्लेअरला स्वतःला स्वतःची निर्णय क्षमता वाढवायची असेल तर टेनिस क्रिकेट आहे. रनिंग बिटवीन द विकेट टेनिस क्रिकेटमुळे चांगलं होतं. बऱ्याचशा गोष्टी आहेत की आपण म्हणतो की टेनिस क्रिकेट खेळू नये, पण टेनिस क्रिकेटमुळे या गोष्टी इम्प्रूव्ह होतात. पण तो गेम त्या डोक्याने खेळला पाहिजे, विचार केला पाहिजे की आपल्याला कशासाठी टेनिस बॉलचं क्रिकेट खेळायचं. म्हणजे बोला सर अमित सर. हा बोला सर अमित सर बोला. हा, एक आता 15 वर्षांच्या मुलापासून तुम्ही कोचिंग पण करताय 15-15 वर्षांच्या मुलांना, ठीक आहे, पण त्यांना क्रिकेट मध्ये करिअर करताना एज्युकेशन किती महत्वाचं आहे त्यांचं? कि फक्त क्रिकेटचं करिअर म्हणून क्रिकेटचं करिअर होऊ शकेल का? क्रिकेट करिअर होऊ शकतं सर, तुम्ही तुमची डेडिकेशन लेवल किती आहे, तुम्ही किती मेहनत करताय प्रामाणिकपणे याच्यावर आहे. पण सायमल्टेनियसली तुमचं एज्युकेशन पण तेवढंच महत्वाचं आहे. कारण प्रत्येकाकडे आपल्या आयुष्याचा प्लान बी रेडी पाहिजे. क्रिकेटमध्ये आपण सक्सेसफुल नाही झालो तर ती पाहिजे. म्हणजे तुम्ही कुठलेही, आता आपण क्रिकेट जरी खेळतो जर आपल्याला एक बॅट्समन आउट होत नसेल तर आपण काय विचार करतो की त्याला एका साईडला ठेवू आणि पुढचे बॅट्समन आउट करू. सेम आपल्या लाईफचं पण आहे. जर आपलं क्रिकेटमध्ये वाटलं की नाही होत आहे काही तर आपल्याला दुसरा मार्ग पण पाहिजे. बरोबर, खूप छान. प्रेक्षकांमधून अजून एक युट्यूबवर प्रश्न विचारला जात आहे, आपल्या स्क्रीनवर दिसेल सर. चेतन भांडेकर आहेत. नमस्कार सत्यजित सर, सोलापुरातील नवीन उद्योन्मुख खेळाडूंना फिटनेस व सिरियस क्रिकेट या विषयावर मार्गदर्शन कसे कराल? खूप सुंदर प्रश्न आहे. नक्कीच चेतन सर, पहिली गोष्ट म्हणजे फिटनेस शिवाय क्रिकेट नाही खेळतात आजकाल. तुम्हाला फिटनेस करायलाच लागेल, कारण आता गेम जो झालाय तो खूप फास्ट झालाय. फास्ट इन द सेन्स तुमच्या फिटनेसच्या बाबतीत फास्ट झालाय. म्हणजे तुम्ही जर बघितला तर पूर्वीचं टेस्ट क्रिकेट असं होतं की ते दिवसभर खेळायचे 100-200 रन्स व्हायचे. आज दिवसभर खेळलेली टीम कमीत कमी 350 रन्स करती, म्हणजे ती तेवढे रन्स पळते धावते ग्राउंड मध्ये तेवढा अपिअरन्स तुमचा लागतो. त्याच्यासाठी तुम्हाला फिटनेस महत्वाचा आहे. आणि फिटनेस तुम्ही असं नाही की फिटनेस जिम मध्येच होतो, क्रिकेटिंग फिटनेस वेगळे आहेत. रनिंग आहे, आपल्याला भरपूर रनिंग वगैरे करायला लागते. रनिंग, शॉर्ट स्प्रिंट आहेत, थोडस वेट ट्रेनिंग आहे, या गोष्टी आहेत. आणि सिरियस क्रिकेट म्हणाल तर सर, आपल्याला स्वतःला एक मोठं गोल ठेवायला लागतं. मी जर माझं गोल छोटं ठेवलं की नाही मी फक्त सोलापूरसाठी खेळणार आहे तर मी थोडाच प्रयत्न करीन सोलापूरचं क्रिकेट खेळण्यावर. ड्रीम मोठं बघा, तुम्हाला खेळायचं क्रिकेट तर मला भारतासाठी क्रिकेट खेळायचं आहे हा जर विचार करून खेळत
तर मग त्याच्यानंतर छोटे छोटे गोल सेट करता येतात की हा आधी डिस्ट्रिक्ट खेळतो, डिस्ट्रिक्टला मला परफॉर्म करायचंय, मग मी महाराष्ट्रासाठी खेळेल, तिकडे परफॉर्म करायचंय. पण जर माझं ड्रीमच जर डिस्ट्रिक्ट खेळणं असेल तर मग तुमचे विचार पण तेवढे लिमिटेड राहतील. सो सिरियस क्रिकेट खेळायचं असेल तर स्वप्न पण सिरियसली मोठी बघा. खूप सुंदर वाक्य आहे सर, या वाक्यात बरंच काही दडलंय. जे नवीन बघत आहेत प्रेक्षक, म्हणजे यंग मुलं जे बघत आहेत त्यांच्यासाठी एक आदर्श घेणारं उदाहरण आहे हे. एक प्रश्न असा आहे सत्यजित सर, बरेच सोलापुरातले चांगले खेळाडू, तुम्ही, रोहित जाधव सर, प्रवीण देशेट्टी, बरेच नावं आहेत. सगळेजण म्हणतात हे IPL लेवलला जाऊ शकतात किंबहुना त्यापेक्षा वरच्या लेवलला जाऊ शकतात, तुम्ही कॅम्पला जाता पण परत वर का सिलेक्ट होत नाहीत, यासाठी जबाबदार कोण? आणि विकेट तर तुमच्या भरपूर असतात, कारण की प्रत्येक सीझनला मी बघतोय तुमच्या बरोबर खेळताना तर 50-50 विकेट तुमचे राहायचे, मग का तुम्हाला रणजी ट्रॉफीचा लोगो वगैरे असं का लागू शकलं नाही? याला जबाबदार कोण? असोसिएशन जबाबदार का वरच महाराष्ट्र लेवलचं राजकारण जबाबदार? याबद्दल मला खुलासा करावा तुम्ही. ऍक्च्युली जबाबदार क्रिकेटमध्ये आपण कोणाला धरू शकत नाही की का तुझ्यामुळं माझ्यामुळं असं क्रिकेटमध्ये होत नाही. हा, तुम्ही खेळत असताना तुम्ही ज्या जागेसाठी धडपडताय, आता मी लेफ्ट आर्म स्पिनर आहे आणि मी माझा कॉम्पिटिशनचा लेफ्ट आर्म स्पिनर ऑलरेडी तिथं चांगला परफॉर्म करत असेल तर मला काही वेळ थांबायला लागतो. सेम आहे कुठला बॅट्समन असेल त्याची जागा जी आहे, आता सेम पुजारा, तुम्ही माहित असेल तुम्हाला अजिंक्य राणेचा आणि 300 रन केलेला आपला प्लेयर, 300 रन्स करून पण तो नेक्स्ट मॅच ला बाहेर होता का? तर अजिंक्य राणे त्या जागेवर कॉन्स्टंट परफॉर्मन्स करत होता, त्याला ती जागा सोडायला लागली 300 रन्स करून सुद्धा, करून नायरला. म्हणजे आपल्या सगळ्यांना लक्षात असेल की आपण म्हणतो की 300 रन केले पण असं होतं, 300 रन करून बरोबर आहे. हा, तर मे बी असं पण असतं की तुम्ही ज्या स्लॉटला खेळणार आहात ती स्लॉटची जागा रिकामी पाहिजे किंवा तिथला प्लेअर जो आहे त्याचा परफॉर्मन्स कमी होत असेल तर चान्स मिळते. मे बी माझ्या वेळेस तसं नसेल की माझ्या सोबतचे जे लेफ्ट आर्म स्पिनर रणजी ट्रॉफीला खेळत होता त्याचे रन्स किंवा त्याचे विकेट तेव्हा तो कॉन्स्टंट परफॉर्मन्स करत असेल त्यामुळे थांबवलं असेल. असोसिएशन किंवा सिलेक्टरला दोष देण्यात पण असतं. मग असं कुठं वाटत नाही का आपण कमी, म्हणजे एक क्वालिटी असताना आपण वरच्या लेवलला खेळू शकलो नाही, कुठं तर मनात राहत असतंय. हा, तेवढं तर प्रत्येक, म्हणजे जो खेळाडू आहे त्याला प्रत्येक गोष्टीत कधी ना कधी खंत होतेच, म्हणजे वाटतेच की नाही मी अजून खेळू शकलो असतो किंवा मी ही लेवल खेळायला पाहिजे होतो. पण ठीक आहे, समाधानी पण ह्याच्यासाठी की मी खेळलो आणि नुसतंच टीम मध्ये खेळलो नाही तर मी परफॉर्म केलो. आपल्याला क्रिकेट बंद करताना स्वतःला समाधान वाटलं पाहिजे की हा आपण काहीतरी केलंय. सो त्या बाबतीत समाधान आहे की मी खेळलो सोलापूर डिस्ट्रिक्ट साठी आणि परफॉर्मन्स केलाय चांगला. आता अकलूज वरून एक प्रश्न येत आहे, तुम्हाला दिसेल स्क्रीनवर. सत्यजित, तू तुझ्या क्रिकेटच्या कारकिर्दीत तुझ्या गोलंदाजीने महाराष्ट्रामध्ये तुझी एक वेगळी ओळख निर्माण केली आहेस. क्रिकेटच्या प्रत्येक फॉर्मॅटमध्ये तुझी गोलंदाजी बघताना असे जाणवले की तू प्रत्येक मॅच मध्ये खूप सातत्याने प्रत्येक बॅट्समनला ऑब्झर्व करून बॉलिंग करत आला आहेस. हे स्किल तू कसे डेव्हलप केलेस? तू याबद्दल आजच्या तरुण पिढीला काय मार्गदर्शन करावे? हा प्रश्न विचारला आहे मंजित नवले, एक चांगले लेग स्पिनर. नक्कीच, पहिल्यांदीपासून तुम्ही बॅट्समन वॉच करायला शिका. जे आपल्यातले खूप कमी लोक, म्हणजे बॉलर लोक आहेत तरुण की जे बॅट्समन कडे लक्ष देत नाही, लक्ष देतात कधी जेव्हा तुमच्या हातात बॉल येतो, मग तुमचे ओव्हर्स निघून जायला चालू होतात तेव्हा तुम्हाला बॅट्समन रीड व्हायला चालू होतो. सो बेटर तुम्ही जर बॉलिंग टाकणार असाल तर तो बॅट्समन आल्यापासून त्याचे त्याला बघायला शिका की तो काय जास्त खेळतो, कुठले शॉट्स जास्त चांगले खेळतोय आणि कुठले शॉट्स तो नाही खेळत आहे. हे जर तुम्ही बघायला शिकाल तर हळूहळू तुम्ही मॅच मध्ये इन्वॉल्व्ह होत ना, हळूहळू तुम्ही हे स्किल आपला पण डेव्हलप होतं आपोआप. पण मेन आहे की तुम्ही बॅट्समनला ऑब्झर्व आल्यापासून करा, जेव्हा तुमच्या हातात बॉल येईल बॉलिंग टाकल्यानंतर नाही. मग बॉलिंग टाकल्यानंतर तुम्हाला हळूहळू लक्षात येईल की हा बॅट्समन जास्त चांगलं काय खेळतोय, किंवा कुठले एरियाज त्याचे स्ट्रॉंग आहेत, कुठले वीक आहेत, मग त्या अकॉर्डिंगली तुम्हाला बॉलिंग करायला लागतं. धन्यवाद विशाल. सत्यजित सर, तुम्ही केवळ लेफ्ट आर्म गोलंदाज नसून एक चांगली बॅटिंग देखील करत होतात. तर अशीच एक, मला एक्झॅक्ट टुर्नामेंटचं नाव नाही पण ती मॅच होती सोलापूर अकॅडमी विरुद्ध नॅशनल, त्यावेळेस तुम्हाला जिंकण्यासाठी माझे अंदाजे काहीतरी 90 धावा हव्या होत्या आणि त्यावेळेस तुम्ही नितीन मोरेला, म्हणजे 9 विकेट पडले होते नितीन मोरेला घेऊन 62 रनाची धावांची खेळी करून विजय संपादन करून दिला होता अकॅडमी टीमला. त्या मॅचचा काही किस्सा म्हणजे आठवत असेल तर शेअर करू शकता.
मी मोस्टली मॅचेस खेळताना मी जर बॅटिंगला गेलो ना तर मी शक्यतो विचार करतो की आपण शेवटपर्यंत खेळूया. मॅच जिंकणं हारणं हा पार्ट ऑफ गेम आहे, पण जोपर्यंत आपण विकेटवर आहे तर आपण प्रयत्न करूया की आपण शेवटपर्यंत खेळू. आणि मोस्टली तर शेवटपर्यंत मला माहिती, मी जर शेवटपर्यंत खेळलो तर मी ऑलमोस्ट ती मॅच आम्ही जिंकू शकतो. कारण माझ्याकडे मला माहिती आहे माझे स्ट्रोक्स, माझ्याकडे मोठे स्ट्रोक्स पण आहेत आणि थांबून पण खेळू शकतो. फक्त एवढंच आहे की जबाबदारीने कधी कधी खेळणं पण महत्वाचं असतं. आणि मेन म्हणजे तुमचा पार्टनर आहे नितीन मोरे, आमच्याकडे ऍज अ बॉलर म्हणून खेळतो पण त्याच्याकडे पण बॅटिंग स्किल चांगलं होतं, त्यामुळे तो आणि मी पार्टनरशिप होत गेली चांगली. रनिंग बिटवीन विकेट पार्टनरशिप, आमचे रन्स होत गेले आणि त्यामुळे ती मॅच जिंकली. बरोबर. आणि अजून एक मॅच म्हणजे त्या गोष्टीला मी स्वतः हजर होतो, ती मॅच होती म्हणजे रेल्वे ग्राउंडवर आपलं जे रेल्वे स्पॉट ट्रॉफी होती, सोलापूर अकॅडमी विरुद्ध मुंबई पोलीसचा सेमीफायनलचा सामना होता. आणि त्या मॅचला प्रचंड गर्दी पडली होती की आणि सगळ्यांना असं वाटायचं की आपली सोलापूरची कोणती तर टीम मुंबईला हरू शकते, तर ते अकॅडमी टीम मध्ये जास्त म्हणजे पॉवर जास्त आहे. तर त्यावेळेस तुम्ही आणि अनंत तांबेकर जो आपला खेळाडू होता सांगलीचा, ती मॅच आपण दुर्दैवाने हरलो, पण त्या मॅच मध्ये तुम्ही आनंद आणि आनंदनी जी फाईट दिली होती दोघांनी बॅटिंगच्या जीवावर, ती खरंच लावजवाब होती. आणि त्या मॅच बद्दल थोडस, मुंबई पोलीस सोबत खेळायला म्हणजे कायमच मजा येते, कारण ते एक मुंबईची चांगली टीम येते, चांगले प्लेयर्स असतात, त्यांच्याकडून शिकायला पण भरपूर मिळतं. म्हणजे असं नाही की आम्ही खेळतोय आम्ही आता प्रोफेशनल झालोय, पण आम्ही पण अजून शिकतोच. कारण अशा मोठ्या टीम येतात तेव्हा त्यांचं ग्राउंड मधला ऍटिट्यूड, त्यांची खेळायची पद्धत, त्यांची नेव थोडक्यात म्हणजे ते कुठलीच मॅच कधीच इतक्या सहजासहजी सोडत नाही. आणि आम्ही पण खूप प्रयत्न करत होतो, तेवढेच प्रयत्न ते शेवटपर्यंत करत होते. त्यांनी कधी असं नाही म्हणजे आम्हाला फील होऊ दिलं की मॅच आम्ही जिंकतोय, किंवा ते कधी असे लूज नव्हते ग्राउंड मध्ये. आम्ही एकतर्फी मॅच जिंकत होतो त्यावेळेस, पण त्यांचे फिल्डिंग आणि त्यांच्या ऍटिट्यूडमुळे आम्ही जिंकलेली मॅच हरलो होती. आणि त्या मॅचचं म्हणजे टर्निंग पॉईंट म्हणजे आपलं राजेश शेमूलचं रनआउट असं म्हणलं तर हरकत नाही, कारण राजेश शेमूलची फटकेबाजी त्या मॅचला अतिशय उत्कृष्ट अशी चालू होती. हेच पार्ट ऑफ गेम आहे ना, म्हणजे शेवटपर्यंत पूर्ण मॅच मध्ये होते, एक आमची चूक आणि ते पूर्ण मॅच मध्ये आले. हेच होतं क्रिकेटमध्ये, आपली एक चूक आणि समोरची टीम ला आपण चान्स देतो मॅच मध्ये यायचं. हो नक्कीच. आज बरेच प्रेक्षक उत्सुक आहेत प्रश्न विचारण्यात. पुढला प्रश्न येत आहे सोलापूर डिस्ट्रिक्टचे सगळ्यात लाडके पंच सोहेल मुंशी सर. सर स्वागत आहे तुमचं. नमस्कार. नमस्कार सर, तुमचा प्रश्न विचारा सर. प्रश्न क्या भाई सर, हिंदी में पूछने वाला, मराठी थोड़ी खिचड़ी है. बिल्कुल सर, बिल्कुल चलेगा चलेगा. और सब ठीक ठाक? एकदम बढ़िया सर, आप बोल. क्या नहीं, एसपीएल बद्दल पूछने का था. हाँ सर, सोलापुर में जो 10 साल पहले हुआ एसपीएल, उसमें ये दो जो जादू है अपने, एक्चुअली तीन जादू मेरी बहुत जान खाई जिंदगी भर, मगर उसमें ये दोनों जादू तो कुर्सी डाल के बैठते थे आगे बाजू में. सर इसको टकला करो, सर इसको टकला करो, स्पिनर ना दोनों ये. फिर भी इनका नहीं सुन के मैं थोड़ी सी घास रखा था विकेट पे, तभी भी आके बोलता है सर ऐसा बनाए विकेट, ऐसा बनाए विकेट, ऐसा बनाए. हमारे भी जरा तुम देखते थे ना, इसलिए रखते थे. नहीं नहीं, जब विकेट पे घास रहती दोनों साइड को मजा आता है, देखने वालों को भी मजा आना होना ना. ये आएगा पट पट विकेट लेके चले जाएंगे तो कैसा होएगा, है क्या? बराबर है, बराबर है. देखने वालों को भी थोड़े रन बनना है, तब विकेट को बहुत जान गया विकेट के पीछे. ये इसने मेरी तो अभी क्या बोल बता नहीं सकता ये, मगर जब मेन रिजल्ट आया टूर्नामेंट खत्म, तब ये आके मेरे को सॉरी बोला है, सर मैं तुम्हारे बदल बहुत बोला विकेट को, और साला बेस्ट बॉलर लिया उसमें नहीं. हाँ. ये स्पेल में भी बेस्ट बॉलर लिया है ये. हाँ, प्रश्न भी विचारना होता है. ठीक है, लास्ट ईयर. मगर जब भी सोलापुर में मैच होता है और ये दोनों जादव खेलते थे, वो विकेट पे आके बैठे और बोले सर इसको टकला करो, सर इस पे घास निकालो, सर घास निकालो. मगर बहुत अच्छा है, पूरा 100% देते हैं ये लोग, अच्छा लगा. इनके साथ बहुत घुमाऊ मैं भी,
एज अ मैनेजर, बहुत जगह साथ में घूमे, थोड़ा बाहर बहुत सजा थे, मगर मैच में 100%। अभी सर मुंशी सर आपको एक क्वेश्चन था मेरा, मुंशी सर बोलना, आवाज आ रही सर? जब आप इनके टाइम पे, जब हाँ डिस्ट्रिक्ट के टाइम पे आप मैनेजर बोल के जाते थे, एक तरफ से रोहित जाधव, एक तरफ से सत्यजीत अजर, पूरा मैच लेके जाते थे, तो बाहर के जो टीम मैनेजर थे, तो इनके इनके बारे में, आपने सोलापुर डिस्ट्रिक्ट के टीम के बारे में उनका रिएक्शन क्या था? सोलापुर का टीम बोले तो सब लोग डरते ही थे, सवाल ही नहीं। अच्छा, मेरे को वो पीवाईसी का मैच अभी तक याद है सर। हाँ सर, वो शेयर करें तो सर। अच्छा लगे। अच्छा, हाँ बहुत बहुत अच्छा लगा। शायद हम लोग कुछ 220 कुछ चेस कर रहे थे सर, 227। अच्छा, 227 चेस कर रहे थे वो मैच में। अच्छा, 50 पे 7 आउट। अच्छा अच्छा, और मैच में बरसात आ रहा है, जा रहा है, आ रहा है, जा रहा है, सिलेक्टर भी बैठा हुआ था उधर, नासिक का कोई था। ओके ओके, बोल रहा सर तुम्हारा टीम पिकनिक मनाने आया है इधर, 50 पे 7 है, क्या खेल रहे तुम लोग, सुपर लीग का मैच चल रहा था। अच्छा, मैं बोला अभी मैच खत्म नहीं हुआ, अभी मैच तो चल रहा है, बराबर वो खेल रहा था, एक साइड से डटा हुआ था, फिर उसको पहला तो उसने साथ दिया, किसने, महेश सरकार ने बहुत अच्छा साथ दिया, जैसे हम लोग फॉलो ऑन तोड़े मैं उसके बाजू से उठ गया, मतलब आप ये मैच जाने को नहीं होना। अच्छा, तो मैच का कंडीशन ऐसा आया हमारे लास्ट विकेट, और हमको जीतने अच्छा। के लिए और वैभव अच्छा। की सेंचुरी के लिए शायद 98 में खेल रहा, वैभव ने अच्छा। उठा के उसको मार दिया कवर में से, कैच भी बहुत अच्छा। अच्छी लिया उसने, कोई तो प्लेयर का पता नहीं, मगर वो मैच में वो लोग 7 ओवर से स्लो जा रहे थे, ओवर रेट उनका बहुत स्लो था। अच्छा, ये लोग भारे बोल के अफसोस कर रहे हैं, मैं अकेला ही था ग्राउंड में जो भाग के पास, जो बोला अपन मैच जीत गए सो क्या। अच्छा, ये लोग अफसोस कर रहे थे, मगर क्या है बहुत अच्छा खेलते थे सोलापुर में, सोलापुर क्या महाराष्ट्र में, मैं समझता हूँ 2020 में हमारा कोई हाथ तोड़ नहीं सकता। बरोबर है सर, बराबर है सर, परवा विनीत कुलकर्णी सरांनी सुद्धा बोलून दाखवलं, सत्यजीत, रोहित, प्रवीण ही टीम म्हणजे एक दहशत होती सोलापूरची, यावरूनच कळते की आपले प्लेयर किती किती मोठे होते काय नाही। मेरा एक एक्सपेरिमेंट था, आपण लोग सब अलग अलग खेलते थे, हम लोग जहां भी बाहर गए मैं सबको साथ में लेके गया। हाँ, ये बराबर है, दिखाने का था कि हाँ सोलापुर में क्रिकेट कैसा है ये बाहर वालों को दिखाने का। पण सोहेल तुम्हाला हा सरांनी प्रत्येक प्लेअरला तेवढं सांभाळून पण घेतलं आमच्या वेळेस, भरपूर घेतलं, आगाऊ होतो, मस्ती करायचो, गोंधळ करायचो, पण मुंशी सरांनी कधी आम्हाला असं नाही जाणवून दिलं की हा तुम्ही सरळ, मॅच प्रेशर कधी आमच्यावर नव्हतं, मुंशी सर कधी ग्राउंड वर असले तरी आमच्यावर कधी मॅच प्रेशर नसायचं, मेन म्हणजे आम्हाला डिसिजन घ्यायचं फ्रीडम होता मुंशी सर, त्यामध्ये क्रिकेट खेलता है प्लेयर उसको ही मालूम क्या करना है, हम लोग क्या है थोड़ा बहुत बोलेंगे इधर बाहर से, मगर प्लेयर जो खेलता है वो उसकी हिम्मत है, सबके पास की बात नहीं है पैर डाल के अंदर जाने का, बराबर सर, उधर जाके जाके जो बॉलिंग बैटिंग करता है वो उसको ही मालूम, मगर एसपीएल का किस्सा जो है 2010 का सत्यजीत के मुंह से सुनने का है मेरे को, वो पूरा स्टार्ट टू एंड बताएगा। ऍक्च्युअली आणि सत्यजीत सरांना विनंती की तो पूर्ण किस्सा व्यवस्थित सांगावा, अर्धवट सांगू नये, पूरा पूरा जो कुछ हुआ, और उसके बदल एक बोलने का है वो सत्यजीत जाधव एक ऐसा सोलापुर में क्रिकेटर मैं देखा हूँ जो गरीब बच्चों अच्छा। की गरीब क्रिकेटर की बहुत मदद करता है, उस yes, sir, yes, जो भी उसको प्राइज मिला एसपीएल का उसने वो ज्वाला और राजू को बांटा है। हाँ सर, वो भी जिक्र करने वाले हैं अभी, उसकी तरफ से साइकिल मिला है। अच्छा यस, हाँ सर वो बराबर, ये उसका बहुत बड़ा फन है भाई।
और सर जब दीपक राजुल ने सेमीफाइनल मैच निकाला उस टाइम पे दीपक राजुल को 2,500 रुपए कैश देके उसका सम्मान किया। वो तो मैच देखने के जैसा था दीपक और। हाँ सर मेरे को ही नहीं दिया। लास्ट एसपीएल में 23 विकेट निकाला, ये 25 विकेट से एक नंबर है, मुझे कुछ नहीं दिया सर। मैंने नहीं दिया रे, सत्या ने दिया। वही 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 बात कर रहा हूँ, कैप्टन थे मेरा वो। दीपक राजुल 14 या 15 साल का था, पूरे एसपीएल में सबसे छोटा प्लेयर था शायद वो तब। हो नक्की 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 नक्की। वो मैच में उसने जो 75 रन बनाए थे अगेंस्ट सेमीफाइनल का प्रवीण का टीम था, आकुलुस मर्ची जिम था ना, और अच्छा टीम था, और अच्छे टीम के साथ उसने जो मैच्योरिटी दिखाया था वो एज में। नहीं नहीं वो मैच जय भी नहीं निकाला सीरियस, वो त्या टूर्नामेंटच्या सुरुवातीला असं झालं होतं की ग्राउंडचं काम चालू होतं आणि दिवसभर मी मुंचे सरांसोबत ग्राउंडवरच असायचो, मी रोहित आम्ही दिवसभर ग्राउंडवरच असायचो, सगळे रेडी झाले, विकेट रेडी झाले, मुंचे सर काही ग्रास कमी करायला तयार होईनात, एकदम ग्रीन टॉप विकेट होत। एसपीएलची पहिली मॅच तुम्ही बघितलं असेल, मीच खेळलो पहिली मॅच आणि पहिली फिल्डिंग आमचीच होती, पहिला बॉल बाउन्सर होता त्या मॅचचा जर तुम्हाला आठवत असेल तर। मुंशी सरांच्या मागे लागलो होतो, सर आम्ही बॉलिंग टाकायची का नाही, तुम्ही एवढी विकेट खेळताय बॉलिंग टाकायची का नाही। तेव्हा एक तर बाउंड्री लाईन जवळ होती, मुंशी सर म्हणले नाही रन होने को मांगताय रे तुमको पता निश्चो बैठो, तर मी मागे लागलो नाही सर तुम्ही, आणि मी भरपूर वेळा भांडत पण होतो मुंशी सरांची, अजून पण भांडतो, पण तेव्हा मुंशी सर तेव्हा मला म्हणले होते सरांच्या बहुतेक लक्षात असेल का नाही माहित नाही, ज्या बेस आले सब में ज्यादा तू विकेट निकालने वाला, मी तेव्हा पण चिडलो होतो की सर चुप बेटा बुद्धी मत बोलू। म्हणून टुर्नामेंट पूर्ण झाल्यानंतर मी जेव्हा बेस बॉलरचं प्राइस मिळालं मी सरांना येऊन सॉरी पण म्हणतो। बड़े प्लेयर की निशान नहीं हो सर। हाँ। और आपकी जो चल रही कोचिंग का उसका कैसा मजा ले रहा है ये भी पूछना है, आगे पूछेंगे वो। बहुत एंजॉय कर रहा हूँ सर। हाँ। मतलब जो लेवल मैं ड्रीम था कि मैं खेलूं, हाँ। जो मुझे खेलने को नहीं मिला, मैं ट्राई कर रहा हूँ कि शायद शोलापुर का अपना कोई बच्चा खेले जिससे हमें प्राउड हो के हाँ चल ये शोलापुर का बच्चा है जो एक लेवल पे क्रिकेट खेल रहा है हमारे। 100% खेलना चाहिए तो बहुत जल्दी अपन ऊपर देखेंगे उसको, टीवी में देखेंगे। बिल्कुल बिल्कुल सर, बस यही ड्रीम है, इसलिए मैं वो पैशन वही है कि कोचिंग करूँ ताकि कोई अपना शोलापुर का बच्चा भी हमारे से ज्यादा जो शोलापुर में आज तक कोई नहीं खेला वो लेवल खेला कोई बच्चा शोलापुर का। अब क्रिकेट से जुड़े हैं तो क्रिकेट को कुछ देना है सर। प्रेक्षकामधून एक प्रश्न येत होता तुमच्या सहकारी अमोल चंदन शिवे, मॅटिंग वर आणि टर्फ विकेट वर बॉलिंग करताना म्हणजे कशा पद्धतीची बॉलिंग करत होता, काय डिफरंट काय वाटत होत? नक्कीच नक्कीच, मेन विषय कसा आहे मॅटिंग वर विकेट रीड करायला लागत नाही तुम्हाला, बरोबर तुमचा मॅटिंग वर जास्त विकेट रीड करायला लागत नाही त्यामुळे तुमचा बॉलिंगचा प्लॅन जास्त नसतो, कारण नॉर्मली बॉल टर्न होतोच मॅटिंग विकेटवर, पण टर्फ विकेटवर कसं आहे प्रत्येक टर्फची कंडिशन वेगळी असते, काही विकेटवर ग्रास असतो काही विकेटवर माती असते, सो तुम्हाला तो विचार करून बॉलिंग टाकायला लागते की काय विकेट आहे, आणि ते हळूहळू एक्सपिरियन्स तुमच्या कोचेस कडून किंवा तुम्ही खेळून खेळून तुमच्या लक्षात येतं बॉलिंग टाकून की 1-2-3 बॉल टाकल्यानंतर की विकेट काय बिहेव करते, तेवढं फक्त आपल्याला ते प्रॅक्टिसने जेवढं प्रॅक्टिस कराल त्याच्याने ते तुम्हाला जमून जाईल हळूहळू। आणि त्यांनी दुसरा एक आठवण करून दिले की तुम्ही सर्वात लांब अकलूजला सिक्स मारला होता, म्हणजे त्या मॅच बद्दल काय थोडस। ऍक्च्युली म्हणजे मी अमोलच बॅटिंग करत होतो, आता एवढं मला पण कधी अंदाज आला नाही की एवढा लांब मी सिक्स कधी मारू शकतो, सो टाइम चांगला झाला तो बॉल आणि अमोल होता तेव्हा क्रिकेट भरपूर एन्जॉय करत होतो। शाळेच्या पलीकड बास्केटबॉल ग्राउंड पलीकड होता आय थिंक, तेवढा लांब सिक्स गेला, मला अजून मला पण स्वतःला आश्चर्य वाटतं आजपर्यंत एवढा लांब बॉल गेला कसं। प्रेक्षकामधून आता परत एकदा पंढरपूरवरनं जॉईन झालेले आहेत वैभव, वैभव बहुतेक आज प्रश्न विचारायचं ठरवलंय पण त्यांना साथ मिळत नाहीये, आहे का वैभव ऑनलाईन?
वैभव जॉईन होतील तोपर्यंत एक ते दीड मिनिटातच मी सत्तूभाया खेळत तर होतेच, पण त्यांनी क्रिकेट बद्दल दिलेलं योगदान म्हणजे मी स्वतःहून जेवढं बघितलंय त्या म्हणजे सर्वात पहिलं म्हणजे ज्यावेळेस दीपक राजूल मॅच जिंकून दिला एसपीएलला त्यावेळेस बाय हँड कॅश 2000 रुपये दिले, नंतर ज्यावेळेस बेस्ट बॉलर म्हणून प्राइज भेटलं त्यावेळेस म्हणजे दोन आपले जे ग्राउंडमन होते की एक म्हणजे ज्वाला आणि राजू दोघांना फायनलच्या दिवशी बोलून सायकल दिली, परत आता नवोदित म्हणजे महाराष्ट्र खेळेल आपला सनत माळगे त्याला देखील तुम्ही शिष्यवृत्ती म्हणून 15,000 रुपये त्यांनी मदत केली, तसेच आपण जसे मॅचेस खेळलो तसे लहान मुलांना देखील खेळायला मिळालं या उद्देशाने त्यांचे आई व वडिलांच्या नावाने म्हणजे स्वप्नदत्त चषक या नावाने लहान मुलांना खेळण्यासाठी म्हणजे ए ग्रुप साठी टुर्नामेंट खेळायला उत्तेजित केलं, म्हणजे जसं म्हणतात की आपण जन्माला समाजात जन्माला आलो म्हणजे काय तर ऋण देणं लागतं, तसंच त्यांनी क्रिकेट खेळले म्हणजे आपण क्रिकेटसाठी काहीतरी योगदान द्यायला पाहिजे या उद्देशाने देखील क्रिकेटसाठी त्यांनी योगदान दिलं, त्याबद्दल सत्तूभायांचे देखील म्हणजे मनापासून आभार की तुम्ही खेळाडूंची ओळख म्हणजे जाणीव करून त्यांना मदत केली. ऍक्च्युली क्रिकेट मी पण खेळलोय त्यामुळे मला आजूबाजूची परिस्थिती माहिती आहे की क्रिकेट खेळायला खर्च किती आहे, किती गोष्टी क्रिकेट खेळायला लागतात, आणि असे नाही की माझ्या आई वडिलांना पण बघितलं की काय काय गोष्टी ऍडजस्ट कसे करायला लागतात, सामान स्वस्त नाही, क्रिकेट सगळ्यात जवळपास महागडा खेळ आहे. सो आता हा आता मी करू शकतो काही मदत तर नक्कीच, खूप नाही पण थोडीफार तर मदत मी करू शकतो त्या हिशोबानेच मी विचार करतो, बाकी असं कधी विचार केला नाही. आणि जे टॅलेंटेड खेळाडू आहेत आपल्या सोलापूरचे त्यांना नक्कीच आपण सगळ्यांनी मिळून मदत केली पाहिजे असं मला वाटतं. बरोबर. तुम्ही 19 वर्षाखालील खेळाडूंना उद्योन्मुख खेळाडूंना दरवर्षी हे देता शिष्यवृत्ती देता, असा उपक्रम पहिल्यांदा सोलापुरात तुमच्या वडिलांनी म्हणजे आमचे काका दत्तात्रय जाधव सरांनी केला, पण हे उपक्रम चालू करायच्या आधी असा निर्णय घ्यावा असा काकांना किंवा तुम्हाला कशावरून वाटतो? मी बघतो सगळीकडे म्हणजे शिक्षणात शिष्यवृत्ती मिळालेले मी वाचत होतो पेपरमध्ये, बाकी मग उत्कृष्ट विद्यार्थी मिळतात, मग मी विचार केला की मग आपलं क्रिकेट खेळाडूंसाठी का नाही. बरोबर. आपण हा आणि जर आपण असं काही चालू केलं तर क्रिकेटच्या बद्दलचा परफॉर्मन्स पण वाढेल की डिस्ट्रिक्टला ज्याचा परफॉर्मन्स दरवर्षी चांगला असेल तर त्याला आपण शिष्यवृत्ती देऊया असं माझ्या वडिलांचं बोलणं झालं. आम्ही हा विचार करतो की त्या हिशोबाने डिस्ट्रिक्टच्या पोरांचा पण परफॉर्मन्स वाढेल ज्यात ते शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी मेहनत अजून करतील, हा एकच उद्देश होता त्याच्यामध्ये. प्रेक्षकांना मी आवर्जून सांगू इच्छितो सत्यजितचा मोठेपणा, कैलासवाजी नारायण तात्या ढेपे म्हणजे माझे वडील त्यांची टुर्नामेंट मी घेतली होती, विशालनीच ऑर्गनाईज केली होती ती, त्यावेळेस मला माहीत सुद्धा नव्हतं पण त्या टुर्नामेंटचं न सांगता मला पूर्ण ट्रॉफीज सत्यजितने दिली होती, मी तेव्हा सुद्धा थँक्यू म्हणलो नाही पण आता मनापासून खरंच धन्यवाद म्हणतो आणि कायमच तो कुठल्याही गोष्टीसाठी मला सपोर्ट करत असतो आणि सोलापूरमध्ये खरंच तो एक वेगळा खेळाडू आहे. सत्यजित सर, एक क्वेश्चन असा होता की आता तुम्ही कॅप्टनशिप देखील म्हणजे पहिल्यापासूनच करत होता पण आता पण करतात, तर तुम्हाला कॅप्टनशिप करताना धोनी सारखं कूल माइंडेड करायला आवडतं की विराट सारखं अग्रेसिव्ह व्हायला आवडेल? तेवढं कूल नाहीये मी, तसं बघायला गेलं तर आता माझ्यासोबत भरपूर क्रिकेटर खेळलेले आहेत, अजिबात कूल नाही, ग्राउंडवर अग्रेसिव्ह असतो, रागाच्या भरात बोलतो पण भरपूर वेळा मी ग्राउंडवर, पण शक्यतो मला असं वाटतं की कॅप्टनशिप जर करायची असेल तर तुमचं डोकं शांत पाहिजे. मी नाहीये, मला ते अमोलकडून किंवा अजून शिकता आली नाही ती एक खंत की हा मला शांत राहणं जरा जमत नाही, मी थोड्या वेळ शांत राहू शकतो लगेच आपोआप तोंडातून काहीतरी निघून जात, मग ते भरपूर पण प्रयत्न करेन अजून शांत क्रिकेट खेळायचा. हो नक्की. आणि अजून एक गोष्ट म्हणजे अशी आहे की ज्यावेळेस आम्ही खेळत होतो लहान म्हणजे एज ग्रुप मध्ये अंडर 14 त्यावेळेस आमची प्रॅक्टिस देखील तुम्हीच घेत होता पुष्प क्रिकेट मध्ये अकॅडमीला असताना, तर त्यावेळेस आम्ही बघत होतो तर त्यावेळेसची तुमची टीम होती की मोहन पाटील सर, संतोष नलावडे, परत किशोर गोटीवाले,
आता म्हणजे लक्षात एवढ्यात. आणि त्यानंतर जी तुमची परतची टीम झाली की अमोल चंदन शिवाय, अमोल सुरवसे, वैभव विरापती म्हणा, राजेश एमोल, तर दोन्ही वेळेस तुम्हाला म्हणजे चांगल्या टीम भेटल्या आणि त्याचा फायदा तुम्हाला कुठं वरच्या लेवलला खेळताना झाला का? नक्कीच. माझे जेवढे पण मला सिनियर भेटले त्यांच्याकडून शिकायला भरपूर मिळालं. मोहन पाटील सर असतील किंवा इवन सगळे सर पण, टोके सर होते, बालप सर, मोरे सर, टिळक सर, आपलं तसं बघायला गेलं तर सोलापूरचं क्रिकेटिंग कल्चर एवढं चांगलं आहे. तुम्ही आज सोलापूरच्या कुठल्याही नेट मध्ये गेलात आणि तुम्ही कुठल्याही सरांना जर सांगितलं की सर मला बॅटिंग करायचे, बॉलिंग करायचे, मला नाही वाटत सोलापूर मध्ये कुठल्याही क्लबचे सर नाही म्हणतील. कारण हा स्वतः माझा अनुभव आहे. मी संध्याकाळी साऊथच्या नेटला पण मूड आला की बॉलिंग टाकायला जायचो जेव्हा प्रॅक्टिस करत होतो, की तेव्हा साऊथला जायचो. मी सकाळी युनायटेडला पण जायचो, पुष्पमध्ये असतात पुष्पमध्ये प्रॅक्टिस. मला कधीच कुठल्या क्लबच्या सरांनी मला नाही वाटत की सत्यजित तू बॉलिंग टाकू नको किंवा तू बॅटिंग करू नको काय असं बोलले. त्यामुळे आपल्याकडे सपोर्ट करणारे भरपूर सर आहेत, सगळे क्लबच आहेत की जे तुम्हाला क्लब क्लबचं बंधन ठेवता सपोर्ट करतात. फक्त आपल्याला गरज एवढीच आहे की ती एवढी मेहनत करण्याची. आणि बाकी आता माझ्यासोबत खेळलेले तर सगळे अमोल चंदन शिवे, राजेश एमोल, हे लोकांनी मेहनत पण तेवढीच केली. मी बघत होतो इवन आपण म्हणतो ना तर बाहेर गावचे पण जे प्लेयर आहेत आपल्या आजूबाजूचे जे माझ्या बॅचला होते, आता वैभव तर ऑनलाईनच आहे, वैभव आहे, अमित पाटेकर आहे, भरपूर असे भरपूर खेळाडू की त्यांच्याकडून पण भरपूर शिकायला मिळालं की एवढी परिस्थिती तिकडे अवेलेबल ग्राउंड वगैरे नसताना पण ते यायचे सोलापूरमध्ये चांगली क्रिकेट खेळायचे. असं पण नाही की यायचे आणि जायचे, ते चांगलं क्रिकेट खेळायचं. त्यांच्यासोबत खेळताना आम्हाला पण तेवढं कॉम्पिटेटिव्ह वाटायचं जेवढं सोलापूरच्या प्रॅक्टिस केलेल्या टीम सोबत खेळताना वाटायचं, त्याच्यापेक्षा जास्त. कारण ती पोरणकड तेवढी जिद्द असायची, अमित खंडागळे वगैरे, की हा ते त्यांच्यासोबत खेळायला पण खूप मजा यायची. प्रेक्षकांना आता म्हणजे आनंदाची गोष्ट म्हणावी लागेल पंढरपूरकरांसाठी तरी, वैभव बडवे अजून एकदा आलेले आहेत आणि वैभवचा छोटासा परिचय देतो. एक चांगला उत्कृष्ट पंढरपूरचा खेळाडू आणि कोच, आणि खरंच गरीब मुलांना आणि पंढरपूरच्या मुलांना वर आणण्यासाठी बराच प्रयत्न करत आहे आणि नक्कीच त्याला यश मिळणार यात काय वाद नाही. आणि आता फायनली तू प्रश्न विचारू शकतोस. नाही, मी पहिल्यांदा तुम्हाला सॉरी म्हणतो दोघांना पण, सत्यजितला पण सॉरी म्हणतो, रोहन तुला पण सॉरी बोलतो. काय झालं होतं, ग्राउंडवर होतो मगाशी, मी ग्राउंडवर असल्यामुळे जरा ते मला, आणि मला हेडफोनचं माहित नव्हतं मला, त्याच्यामुळं एक्स्ट्रीमली सॉरी. चालायचं, आवाज येतो माझा? हा येतो. प्रश्न विचारू शकतोस तू? सत्यजित भाऊ आवाज येतो ना तुम्हाला? हो आवाज येत. हॅलो हॅलो, हा बोल वैभव. बर बर, पहिल्यांदा महत्वाची गोष्ट बोलतो की कोरोना पासून तुम्ही थोडीशी काळजी घ्या सगळेच, तुम्ही घेतच असताल, सांगायची गरज नाहीये. सोलापुरात तशी परिस्थिती खूपच भयानक परिस्थिती आहे सध्या, आणि तुम्ही काळजी घेता त्याचा विषय नाही. आणि सध्या पंढरपूरमध्ये आता सध्या आमचं थोडस शिथिल झालंय सगळ्या गोष्टी, आणि मी एक 5-6 दिवस झालं हे करतोय, म्हणजे कोचिंग करतोय सध्या, हे चालू केलं क्रिकेट. सोशल डिस्टन्सिंग ठेवून मी सगळ्या गोष्टी करतोय सध्या. आणि महत्वाचं सत्यजित भाऊ बद्दल सांगायची काही गरज नाहीये, आणि आता मगापासून तर लाईव्ह सगळं ऐकतच होतो. प्रश्न तर सगळे म्हणजे विचारलेत माझ्या मनातले होते, ते रोहनने विचारले, कुलकर्णी साहेबांनी विचारले, पण मला एक महत्वाचा असा एक प्रश्न विचारायचा आहे की पंढरपूर तालुक्यात सुद्धा खूप महत्वाचे म्हणजे मोठे मोठे प्लेयर घडून गेले, अजून घडत आहेत प्लेयर, आणि शेवटी सोलापूर जिल्हा आहे. आम्हाला यायचं म्हणलं तर सोलापूरातच यावं लागतं. बरोबर आहे. तर आता आम्हाला म्हणजे आहे ते स्पष्ट बोलतोय, कुणी म्हणजे राग मानून घेऊ नका. आता आम्हाला अपेक्षा ज्या ज्या आहेत ते सत्यजित भाऊंकडनं आहेत, बाबरकडनं आहेत, रोहन भाऊ, म्हणजे आपले जे आमच्या जनरेशन मध्ये जे मुलं होते तुम्ही जे होता त्यांच्याकडनं आम्हाला अपेक्षा आहेत. तर ह्याच्याबद्दल तुम्ही काय बोलू शकता का? नक्कीच. मी आता यंग जनरेशनसाठी आता जी येणारी जनरेशन आहे, म्हणजे तू आता कोचिंग करतोय, आता बरेचसे पंढरपूरचे मी म्हणजे आता ज्युनियर पोरांसोबत पण मॅचेस खेळतोय, त्यात तो अनिल परमार, परत सौरभ भारले, साहिल कोतळकर, परत तो ठिगळे शेख, सोहेल, नवीन मारुती कांबळे,
बरेचसे असे खेळाडू आहेत की ते खूप टॅलेंटेड आहेत. त्यांच्याकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे. बरोबर आहे, बरोबर. आणि मी असं म्हणतो की तुम्ही ऍक्च्युली एवढं फिजिकली सोपं नाही आहे, तुम्ही एवढा खर्च करून सोलापूरला मॅचेस लायता, ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे. कारण आपल्याला पण माहिती, एक टुर्नामेंटला फक्त एका मॅच लायचं म्हणजे नाही म्हणलं तर एक 7 ते 8 हजार रुपये एका वेळी खर्च कमीत कमी होतो असून पंढरपूरची. हा, एवढा असून हे पंढरपूर सारखे ग्रामीण टीम आपले सोलापूरची जवळपास प्रत्येक टुर्नामेंट ते लोक खेळतात. बरोबर, सगळ्यात चांगल्या टुर्नामेंट त्यांनी कंपल्सरी पार्टिसिपेट केलेले. अजून एज ग्रुपच्या तर टुर्नामेंटला ऑलमोस्ट आता तुमची टीम चांगली, मी तर म्हणतो त्यांना जास्त प्रमोट करूया आपण. आता आपल्याकडे सोलापूरमध्ये आपला प्रॉब्लेम काय, आपण 40 ओव्हरच्या मॅचेस लहान पोरांसाठी खूप कमी खेळतो. कमी खेळतो ज्याची सध्या गरज आहे. आपल्याकडे क्रिकेट भरपूर आहे पण ते 2020 आणि मोठ्यांसाठी. तर आता एवढी सोलापूरला गरज आहे की सोलापूर डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशनने एज ग्रुपची टुर्नामेंट कंपल्सरी दरवर्षी घ्यायला पाहिजे. 14, 16, 19 टुर्नामेंट सोला. हॅलो, आवाज येतो? बिंदास बोल. अजून एक प्रश्न विचारायचा आहे की आपली पंढरपूरची टीम आहे, आपल्या मॅचेस भरपूर झाल्या, विरोधात भरपूर खेळलो आपण, त्याच्याबद्दल काही शेअर करू शकशील का? म्हणजे कुठली गोष्ट? कपिल आहे, अमित आहे, जे भरपूर प्लेअर आहेत. भरपूर म्हणजे अक्षरशः एवढ्या, आपण मला वाटतं आपणच अपोजिट भरपूर मॅचेस खेळलोय. आणि पंढरपूरची टीम म्हणजे सोलापूर मध्ये जिल्ह्यामध्ये, एक सोलापूर शहर सोडलं तर बाकीच्या जिल्ह्यांमध्ये सगळ्यात मोस्ट टॅलेंटेड टीम पंढरपूरची होती आणि आहे पण आता पण. त्यात बडवे बंधू आहेत, पाटेकर आहे, परत मला जसं आठवतं मी खेळत तुषार मुळे नावाचा एक लेफ्ट आर्म फास्ट बॉलर होता. तुषार मुळे, हा, अमित खंडागळे, कपिल वाघमारे, अमित खंडागळे तर अजून पण खेळतोय, आनंद माने आहे. म्हणजे ह्या पोरांचं क्रिकेट बघितल्यावर असं वाटतं की हा, आणि अमित वगैरे तर डिस्ट्रिक्ट पण खेळलेत टीम त्यांच्या सोबत. मला जसं पर्सनली वाटतं की पंढरपूर सोबत खूप टफ, कारण तुम्ही लोक जेवढ्या जिद्दीने आणि जेवढी एनर्जी असती. बरोबर, हा वैभव, मला एक गोष्ट विचारायची. जसं आतापर्यंत अमित खंडगळेपर्यंत डिस्ट्रिक्ट मुलं खेळलेले आहेत, आतापर्यंत खेळलेले आहेत, पण पुढे जरा थोडस ग्रामीण भागाकडे थोडस दुर्लक्ष होत आहे. तर ह्या गोष्टीकडे जरा थोडस लक्ष दिलं तर ते पण खूप बरं होईल. आता सध्या नवीन मुलं खूप सध्या टॅलेंटेड आहेत. नाही, मी तेच सांगतोय, डिस्ट्रिक्टने या लोकांसाठी टुर्नामेंट ऑर्गनाइज करायला पाहिजे 40 ओव्हरच्या, कारण 20 ओव्हरमध्ये तुम्ही कुठल्या पोरांचं टॅलेंट नाही ओळखू शकत एज ग्रुपच्या. त्यांना खेळायला, तर आपण नक्कीच त्यांच्यापर्यंत ह्या गोष्टी पोहोचू. आपणच एक काम करू की आपणच सगळे मिळून टुर्नामेंट ऑर्गनाइज करूया, सोलापूर डिस्ट्रिक्टची परमिशन घेऊन 40 ओव्हरच्या एज ग्रुपच्या टुर्नामेंट बऱ्यापैकी सोलापूरमध्ये आता वाढल्यात, पोरांना क्रिकेट खेळायला मिळत आहे, पण ते आपण 40 ओव्हरच्या कशा करता येतील याच्याकडे पण लक्ष देऊया. बरोबर, बरं. एक छोटासा प्रश्न आहे एकदम रोहनसाठी विचारू चालेल ना? नक्की. मी फक्त होस्ट आहे. एक छोटासा प्रश्न आहे, आपलं पंढरपूर मध्ये एक टुर्नामेंट झाली होती ना, त्या मॅच बद्दल विचारायचं. कपिल बद्दल तुला काय वाटतंय? रोहन, कपिल, मला एक किस्सा सांगावासा वाटतो. कपिलचा किस्सा सांगावासा वाटतो. कपिल सोलापुरात आला होता, मला माहित नव्हतं कपिल कोण आहे, म्हणजे फ्रँकली सांगतो. आणि पहिल्या ओव्हरला मी इथं पंढरपूर रेल्वे ग्राउंडवर कपिलला बोल्ड काढलं होतं, आणि तेव्हा जेव्हा अग्रेशन मध्ये जरा अंगावर गेलो होतो, तुला माहित असेलच. मग ते बॉलरचं म्हणलं होतं, पण जेव्हा आम्ही पंढरपूर मध्ये आलो, प्रवीण देशेटी स्लिपला होता, पहिली ओव्हर मी टाकत होतो. बॉल टाकायच्या आधी प्रवीण सांगितला होता मला, त्यांना तुला पहिल्या बॉलला सिक्स मारणार, त्यांना मला पहिल्या बॉलला सिक्स मारला होता.
पंढरपूर मधला किस्सा आहे. आणि त्या रोड मध्ये एकदम एवढा लांब मारला होता, मला खरंच विश्वास बसला नव्हता. कारण की मला थोडं जरा हे होतं, पहिल्याच बॉलला कसं आहे पवा मारू देत नाही मी, शक्य नाही. आणि सगळे स्लिप मध्ये हसत होते, पण नंतर कपिलची विकेट मीच काढली बरं का. नाही त्याच्यानंतर जी शेवटची टुर्नामेंट झाली ना तो विषय चाललाय. नो डाऊट, नो डाऊट, कपिल एकदम उत्कृष्ट खेळाडू आहे. खरंच तो चांगली लेवल खेळायला हवं हवं होतं, पण आता सत्यजित म्हणल्यासारखं आणि तुम्हाला सांगायची गोष्ट आहे. हॅलो, बोल वैभव. हा ऐकतो, बोल बोल. हा मला फक्त एक थोडीशी खंत माझ्या आयुष्यातली ती खूपच मोठी होती की कपिलला फक्त चान्सच मिळाला नाही आपल्या सोलापूर डिस्ट्रिक्टच्या कुठल्याच टीम मध्ये आतापर्यंत. त्यांना सगळ्यांनी बघितलं, भरपूर प्लेअर म्हणजे भरपूर जेवढे सिलेक्टर होते त्यांनी सगळ्यांनी बघितलं. पण ती एक गोष्ट माझ्या मनात आयुष्यात राहून गेली बरं का, की बाबा कपिल हा असा एक प्लेअर होता. आता आम्ही पुण्याला गेलो होतो त्याला घेऊन, मुंबईला गेलो होतो, चांगल्या चांगल्या ठिकाणी तो खेळलेला आहे कंपल्सरी. मग त्याच्याबद्दल थोडीशी खंत होती, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? नक्कीच सांगितलं ना, काय काय वेळेस असे सरकमस्टान्सेस होतात की कुणाला चान्स मिळत नाही. आता त्याचं सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे अमोल मुजुमदार आहे, 10,000+ डोमेस्टिक रन्स करून तो इंडिया खेळू नाही शकला, फक्त तो स्लॉट रिकामा राहिला नाही त्याच्यासाठी राहिला मे बी हे पण असेल. त्यामुळे खंत तर प्रत्येकाला कुठल्या ना कुठल्या गोष्टीची नक्कीच असते की आपल्याकडून हे राहिलं किंवा हे व्हायला पाहिजे. नाही नक्कीच नाही, पण थोडस चांगलं. नाही नाही सत्यजित भाऊ, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो मनापासून की तुमचं जे तुम्ही बाबर, तुम्ही खरंच म्हणजे तुमच्याकडनं खूप होप्स आहेत आम्हाला सध्या, म्हणजे तालुक्याला तर खूप होप्स आहेत तुम्हाला. आणि फ्युचर तुमचं म्हणजे आता फ्युचर मध्ये तुम्हीच आहेत आमच्यासाठी, म्हणजे आमच्या तालुक्यासाठी तर तुम्हीच आहेत. त्याच्यामुळे आम्ही अधिकाऱ्यांनी तुम्हाला प्रश्न विचारू शकतो. नक्कीच, एक क्रिकेट प्लेअर म्हणून मी स्वतः प्रयत्न करेन की कधी कोणावर अन्याय होऊ नये. मी बॉडीवर असेन नसेन, असोसिएशन मध्ये असेन नसेन हा प्रश्न वेगळा, पण ऍज अ क्रिकेट प्लेअर मी प्रयत्न करेन की कोणावर कधी अन्याय होऊ नये त्यासाठी नक्कीच भांडेन. आणि बाबरचं नाव काढलास तर तुला शब्द देतो, नकट झाला तुमचा. पुढला प्रश्न बहुतेक नवीन माने घेऊन येत आहे, बघत बघत 1/4 तास झाला सत्यजित सर. अरे हो यार, नवीन माने येत आहे का? आणखी वेळ कळत नाही गेलेला. हॅलो, आले. नमस्कार नवीन सर. नमस्कार. हाय सत्या. लो हा ना, कसं आहे? मस्त मस्त, तू कसा आहे? निवांत, लॉकडाऊन मानवलं तुला. अच्छा माझा एक क्वेश्चन होता. हा, तू आता 15-16 वर्ष क्रिकेट खेळलायस, तुझा टाइमचा क्रिकेट आणि आत्ताचा क्रिकेट, बेसिकली मला प्लेयर्स मधले अटॅचमेंट किंवा प्लेयर्स मधलं बॉन्डिंग बद्दल बोलायचंय की आत्ता ते खूप कमी दिसतं. म्हणजे मी सोलापूरची टीमची बाहेर पण मॅचेस करतो आणि मला दिसतंही ते, ऐकायला पण भेटत, पण तेच तुमचं कधी नाव निघालं किंवा सत्या रोह्या हे लोक जेव्हा बाहेर खेळायला यायचे तेव्हा ते एक म्हणजे 11 टायगर्स असे वाटायचे ते. पण आता ते बॉन्डिंग कॉम्बिनेशन जे बोलतो टीमचं ते खूप कमी आहे, हे का? म्हणजे तुला का वाटतं की हे असं काय? थोडस फ्रँकली स्पीकिंग थोडेसे कधी कधी क्लब इश्यू पण येतात की क्लबचं ग्रुपिझम होतं की या क्लबचे एकत्र त्या क्लबचे एकत्र. आमच्या वेळेस असं नसायचं, आमच्या वेळेस मेन फोकस काय असायचं की आपण मॅच सोलापूर डिस्ट्रिक्ट कडनं खेळतोय, म्हणजे सध्या आपण एक टीम आहे. आपण जर बाहेर गेलोय तर आपण कुठल्या क्लबचे नाही, आपण एका टीमचे. हा थोडासा इश्यू आता सध्या करंट डिस्ट्रिक्टच्या टीम्स मध्ये मला दिसतोय की नाही, थोडासा ग्रुप्स दिसतात की हा हा या क्लबचा एक ग्रुप वेगळीकडे बसलाय त्या क्लबचा एक ग्रुप. अशा वेळेस आपलं टीम कॉम्बिनेशन व्हायला, त्यांच्या थोडस बॉन्डिंग व्हायला कोचचं काम आहे की थोडस त्याच्यावर वर्क करायला पाहिजे. ते आपण अजून मला नाही वाटत की सिरियस घेतोय की टीम बॉन्डिंग हा टॉपिक कोणी सिरियस नाही घेत आता. तेव्हा टीम बॉन्डिंग आपल्या आप व्हायचं, कारण आम्ही तेव्हा एकत्र खेळायचो पण आणि मैत्री चांगली जमायची, कारण तेव्हा आमच्याकडे मोबाईल फोन्स नव्हते जास्त, त्यामुळे आम्ही कोणी मोबाईल मध्ये नसायचो. तुमच्या टाइमला कोच आणि मॅनेजर हा प्रकार खूप कमी होता. हो नक्कीच, आम्हीच सगळे एकमेकांना सांभाळून घ्यायचं, जे सिनियर प्लेअर आहेत ते. कोच आणि मॅनेजर हा भरपूर म्हणजे फोकस मधली आलेली गोष्ट आहे. तुम्हाला त्याची गरज होती पण नव्हतं, तेव्हा ते सोर्स नव्हतं, पण त्या हिशोबाने पण तुमचे रेकॉर्ड मागच्या टाइमचे रेकॉर्ड चांगले असायचे.
पण आता आपल्याला हे आहे की आपण क्वालिफाय करत नाही, टेबल सेकंड तर राहू द्या, म्हणजे टेबल क्वालिफायच करत नाही आपण, त्याच्यामुळे मला वाटलं हे क्वेश्चन मला वाटलं ते विचारावं. खूप छान प्रश्न आहे. ऍक्च्युली कसं आहे या गोष्टींवर थोडासा सोलापूर डिस्ट्रिक्ट असोसिएशनने पण विचार करणं गरजेचं आहे की काय चुकतंय, आपण का क्वालिफाय होत नाहीये. एज ग्रुप मध्ये पण एखादी टीम आपण क्वालिफाय होतो किंवा काही काही वेळेस तर बरेचशे वर्ष असे की आपण क्वालिफाय झालो नाहीये. आता एक कित्येक वर्ष झाले सोलापूर डिस्ट्रिक्ट ओपनची टीम क्वालिफाय नाही होऊन कमीत कमी 7 वर्ष झाले असतील आज मला वाटतंय. मग त्यांनी सिरियस घेतला पाहिजे हा इश्यू की आपण का क्वालिफाय होत नाही किंवा आपलं काय चुकतंय, का परफॉर्मन्स करत नाहीत प्लेयर. सो त्याच्यावर थोडासा आपण म्हणू की थोडासा लॉंग टर्मचा विचार करायला पाहिजे की वर्षभराचा, की थोडासा त्यांचे फिटनेस, त्यांचं बॉन्डिंग. कारण डायरेक्ट मॅचच्या आधी 7-8 दिवसात तुमच्या टीमचं बॉन्डिंग नाही होणार. कारण आजकाल असं आहे की तेव्हा आम्ही भेटायचो पण एकत्र असायचो, संध्याकाळी पण झालं की क्रिकेटच्या कट्ट्यावर आम्ही सगळेजण, रोलला पण माहिती, सगळ्या क्लबचे पोरे एकत्र कट्ट्यावर ते भेटायचे. आम्हाला ते सिनियर पासून सवय लागली. आजकाल ते पण दिसत नाही की सगळे क्रिकेट प्लेयर्स कुठे जमा होत आहेत, क्रिकेटच्या गप्पा होत आहेत कुठे, सगळेजण मोबाईल आणि पबजी मध्ये बिझी आहेत सध्या. एक लास्ट क्वेश्चन फक्त की आता तू प्लेयर, प्लेयर नंतर तू कॅप्टन झाला डिस्ट्रिक्टचा, आता तू एक कोच म्हणून आहे, म्हणजे कोच आणि प्लेयरच्या मध्ये तू अंपायर पण झालास, ते आमच्यासाठी खूप चांगलं झालं, आणि कोच पण झालास. आता तुला हे विचारायचं की आता आपल्याकडे एक इश्यू असा होतोय की बॉलर्सचा चकिंगचा एक इश्यू होतोय, तर तू ऍज अन अंपायर तू तू बघतोय आणि ऍज अन कोच तुला वर्कआउट पण भरपूर जागेवर करावा लागतो, म्हणजे तुझा अकॅडमी आहे तू बघत पण असशील, त्याच्यासाठी तुम्ही काय स्पेशल वर्कआउट किंवा स्पेशल सेशन घेऊ शकत असाल? बीइंग टू लेफ्ट आर्म स्पिनर आहे, रोहित ऑफ स्पिनर आहे, तुम्ही चकिंग साठी अगर काम केलं तर थोडं आपलं सोलापूरचं नाव ऍटलीस्ट महाराष्ट्र लेवलला तरी बरं होईल. नक्कीच. कसं आहे एज ग्रुपला जर तुमच्याकडे कुठला स्टुडंट आला तर तुमच्या कोचचं पहिलं काम तो आहे की तो हात फिरून बॉलिंग टाकतोय का. एक्झॅक्ट टाकत नसेल तर तुम्ही त्याच्याकडून टाकून घेणं भाग आहे. कारण आता तुम्ही लहान वयातच त्यांना जेवढं वळण लावता तर ते पुढे लाईफटाईम त्याचं ते वळण राहतं. आता बेसिक ग्रास लेवलला जे पण कोचेस आहेत माझ्यासारखे सोलापूरचे, तर त्यांना हे करायला लागेल की तुमच्या नेट्स मध्ये बॉलर आलाय तर तो बघा, तो हात फिरून नाही टाकत आहे तर त्याला ड्रिल्स द्या, जोपर्यंत त्याचा हात फिरत नाही तोपर्यंत त्याच्यावर काम करा, त्याला मॅचेस खेळवू नका. आमच्याकडून काय होतं कोचेस लोकांकडून चुका की तो बॉलिंग टाकतोय टप्प्यावर पण हात बेंड होते तर तो विकेट काढतोय म्हणून त्याला मॅचेस खेळवतो आपण की नाही बॉलर चांगला आहे राहू दे. मग त्याच्यावरून प्रॉब्लेम काय होतो, अंपायर स्नो बॉल देतात, मग त्याच्यावरून वाद वाढतात की अरे असं कसं झालं. सो बेटर आता एज ग्रुपच्या सगळ्या कोचेसना एकच सांगणं की तुम्ही ऍक्शनवर तुम्ही वर्क करा, जर तुम्हाला वाटते डाऊटफुल तर त्याचे त्याला मॅच खेळवू नका जोपर्यंत, कारण तुम्ही भविष्याचं नुकसान करता त्याच्या. एक्झॅक्टली. तो जर त्याच ऍक्शनने बॉलिंग टाकत राहिला, विकेट काढत राहिला तर त्याला असं वाटेल की माझं काही चुकत नाही. बरोबर आहे. बेटर तुमच्याकडे असेल वेळ तर त्याला तेव्हा त्याच्या ऍक्शनवर काम करा, त्याशिवाय त्याला मॅचेस खेळवू नका. कारण मग तुम्ही जर तसेच खेळला तर तुम्ही एक सर्टन प्लेअरचं फ्युचर खराब करताय. सो माझ्यासोबत जेवढे पण माझे कोचेस आता बघत असतील किंवा ऐकत असतील तर त्यांना तेच आहे की तुम्ही स्ट्रिक्टली नका खेळवू जोपर्यंत त्यांचे ऍक्शन प्रॉपर होत. तुम्ही काय करायचं जेव्हा तुम्ही एज ग्रुप मध्ये खेळायचं, जेव्हा असं इश्यू यायचा तर तुम्ही काय वर्कआउट करायचा? बॉलिंग टाकायचं पूर्ण. ड्रिल्स ड्रिल्स करण्याशिवाय काही ऑप्शन नाहीये त्याला. इंडिव्हिज्युअल स्वतः पण ड्रिल्स केले पाहिजे, कोचेस सांगतात आणि त्याच्यानंतर बाकी गोष्टी प्लेयर्सच्या हातात भरपूर आहेत. इंडिव्हिज्युअल ड्रिल्स. ओके थँक्यू. शेवटचा प्रश्न स्क्रीनवर येईल सत्यजीत तुम्हाला. नक्की. अरे बापरे रोहित जाधव. अरे सर त्यांचा झाल्यावर आणखी एक शेवटचा क्वेश्चन आहे, तेवढा झाला की आपण ओके. एक मिनिट मी प्रश्न सांगतो प्रेक्षकांना. सेक्रेटरी इलेव्हन मॅच ऍट पीवायसीचा आठवणी नक्की सांगा. पहिल्यांदा सेक्रेटरी इलेव्हन म्हणजे काय सांगतो. सेक्रेटरी इलेव्हन म्हणजे महाराष्ट्रातले जेवढे स्टेट प्लेयर आहेत त्या सगळ्या स्टेट प्लेयरची मिळून एक टीम होते आणि आपली सोलापूरची एक टीम होती आणि आम्ही त्यांच्यासोबत खेळत होतो पीवायसीला. ग्राउंड जवळपास सगळ्यांना पुण्यातला पीवायसी ग्राउंड माहित असेल आणि सोलापूर मध्ये मला वाटतं की खेळलेली सगळ्यात मोठी मॅच होती आम्ही, कारण सगळे स्टेट प्लेयर होते आणि एकही नव्हता की जो स्टेट नाही खेळला. स्टेट
रणजी ट्रॉफी जे बाहेर होते अकराच्या ते पण सगळे स्टेट खेळलेच होते, रणजी ट्रॉफी स्टेट प्लेयर. त्या टीम सोबत मॅच होती आणि साहजिकच ते खूप रिलॅक्स होते कारण सगळी पॅक टीम होती त्यांची आणि सोलापूरची टीम त्यांनी आम्हाला पण एवढं सिरियस घेतलं नव्हतं. आम्ही काहीतरी 167 ऑल आउट झालो होतो सोलापूरच्या टीम. 167 पीवायच्या सारख्या ग्राउंडवर खूप छोटे रन्स आहेत. तू बघितलं असेल आरडी, तुला माहित आहे पीवायसी ग्राउंड माहित आहे. म्हणजे इंडिव्हिज्युअल 200 रन्स होतात त्या ग्राउंडवर. बरोबर. त्या विकेटवर अमोल सुरवस यांनी दोन्ही इनिंगला बॅटिंग एवढी चांगली केली होती 167 मध्ये. आणि मेन म्हणजे रोहित होता, मी रोहित बॉलिंग टाकत होतो आणि रोहित सोबत असणं आणि त्याच्यासोबत बॉलिंग शेअर करायला मिळणं हे म्हणजे माझ्यासाठी शिकण्यासारखं खूप होतं. ह्याचा पार्टनर एवढा चांगला बॉलर, पूर्ण जवळपास 10 वर्ष तुम्हाला बॉलिंग पार्टनर मिळणं हे माझ्यासाठी खूप नशिबाची गोष्ट होती. आणि म्हणूनच तो बॉलिंग टाकायला लागला, म्हणूनच तुम्हाला जयविरुद्ध जोडी म्हणतात. नाही जयविरुद्ध तर म्हणजे तेवढं बॉन्डिंग चांगलं होतं, आम्ही एकमेकाचे कॉम्पिटिटर कधीच नव्हतो. आणि समोर जर रोहित जाधव बॉलिंग टाकत असेल तर एक मेंटली प्रेशर समोरच्या बॅट्समॅनवर पण असायचं, त्यामुळे त्याचा फायदा मला पण मिळायचा कारण दोघे चांगल्या रिदम मध्ये असायचो आणि विकेट्स. त्यामुळे आम्ही दोन्ही ती मॅच सेक्रेटरी इलेव्हन सोबतची मॅच आम्ही आउटरेड जिंकलो होतो. त्या टीम सोबत फर्स्ट इनिंग जिंकणं अवघड होतं, ती मॅच आपण त्यांना आपण आउटरेड हरवली होती. आणि सोलापूर मध्ये बहुतेक ही एक वेळच आहे की आपण एवढ्या मोठ्या टीमला आउटरेड हरवलंय. सो ते भरपूर एन्जॉय करण्यासारखी टीम होती आणि मॅच पण फारच इंटरेस्टिंग झाली होती. अच्छा सर, शेवटचे एक दोन क्वेश्चन असतील, त्यात मधला पहिला क्वेश्चन म्हणजे आपल्या प्रेक्षकांमधून तुमच्या सोबतच खेळत आलेले सरफराज सय्यद यांनी विचारलेलं आहे की जहिराबाद बद्दलच्या मॅच बद्दल काहीतरी बोला. आणि दुसरा आणि शेवटचा एक प्रश्न असेल की आता नवोदित जे लेफ्ट आर्म आहेत तर त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल की कशा प्रकारची प्रॅक्टिस करावी, कशा प्रकारची मेहनत घ्यावी, म्हणजे तुम्हाला महाराष्ट्र लेवलसाठी किंवा त्याच्या वरच्या लेवलसाठी जाण्यासाठी तुम्हाला कष्ट घ्यावे लागतील. नक्कीच नक्कीच. आधी जहिराबाद बद्दल बोलूया. जहिराबाद आपल्या आंध्र प्रदेश डिस्ट्रिक्ट मध्ये येतं. हो हा. आणि ती मोठी प्रेस्टिजियस टुर्नामेंट व्हायची भरपूर. अच्छा. हा तर ती टुर्नामेंट म्हणजे पब्लिक वगैरे लेदर बॉलच्या मॅचेसला आयपीएल वगैरे नंतर मी तेवढं पब्लिक बघितलं असेल तर त्या लोकल टुर्नामेंटला लेदर बॉलच्या तिकडे खेळायचं. मॅटिंग ग्राउंड आहे, पब्लिक सपोर्ट तुम्हाला तेवढं असतं, तेवढंच पब्लिक तुमच्या अगेन्स्ट पण असतं. खेळायला सरप्राईज होता. मी रोहित आम्ही मागच्या लास्ट इयरच प्रवीण देशेट्टीच्या म्हणजे आउटस्टँडिंग इनिंग मुळे आम्ही फायनल जिंकलो. फायनल पर्यंत आम्ही गेलो चांगलं. फायनलला आम्हाला 20 ओव्हर मध्ये 200 रन चेस करायचे होते. त्यातल्या कुठल्याही लोकांना वाटलं नव्हतं की आम्ही 200 रन सारखं टार्गेट चेस करू सोलापूर सारखी टीम. कारण समोरची टीम पण चांगलीच होती. पण प्रवीण देशेट्टी, महेश अरकाल, लेजंड वासू दोर्नाल सर आपल्या सोलापूरचे बरेच, अंबादास तोरा, एवढी चांगली टीम होती. आणि प्रवीण देशेट्टीच्या माझा स्वतःचा पण आवडता खेळाडू आहे सोलापूर मधला तो, त्याची आउटस्टँडिंग बॅटिंग बघायला मिळाली आणि आम्ही ती मॅच सरप्राईज पण होता आय थिंक. हा सरप्राईज होताच त्या मॅचला. आम्ही नाशिक वरून डिस्ट्रिक्टची मॅच ट्रॅव्हल करून गेलो होतो. डिस्ट्रिक्टची मॅच संपली होती आणि आम्ही पहाटे 4 का 5 वाजता जहिराबादला पोहोचलो होतो. प्रवीणच गाडी चालवत होता. प्रवीणला चांगलं माहित असेल प्रवीण गाडी चालवत. आम्ही पहाटे 5 ला गेलो होतो आणि पहाटे 5 ला जाऊन आम्ही सकाळी 7:30-7 पर्यंत तिथे पोहोचलो आणि 8 ला मॅच खेळलो होतो आम्ही सेमीफायनल. तर ते टुर्नामेंट खेळायसाठी आम्ही खूप म्हणजे सगळ्यात सोलापूर मध्ये सगळ्यात चांगली आवडीची टुर्नामेंट असेल. अजून पण विचारतात प्लेयर्स की जहिराबादची टुर्नामेंट कधी होणार आहे. सो आणि दुसरा प्रश्न आहे की लेफ्ट आर्म स्पिनर्स किंवा स्पिनर्स, तुम्हाला एकतर डिसिप्लिन प्रॅक्टिस, तुम्हाला जर वरचं लेवल खेळायचं आहे तर तुम्हाला डिसिप्लिन असणं गरजेचं. तुम्ही स्वतः डिसिप्लिन राहा, व्यवस्थित प्रॅक्टिसला रेग्युलर या. कोचेस काय सांगतात ते इग्नोर करू नका. जर तुम्हाला काही ड्रिल्स घरी करायला सांगितले असतील तर घरी करा. ग्राउंडवर काय सांगतात त्याच्याकडे लक्ष द्या. जेवढा वेळ प्रॅक्टिस करताय तेवढा वेळ प्रॅक्टिस मध्ये फोकस राहा आणि तुमचे ड्रीम्स मोठे ठेवा. मोठे ड्रीम्स ठेवा, त्याच्यापर्यंत पोहोचायला छोटे छोटे गोल्स ठेवा. आणि लेफ्ट आर्म स्पिनर या स्पिनर साठी सांगायचे म्हणजे तुम्ही जेवढं जास्त वेळ बॉलिंग टाकाल तेवढं चांगलं आहे. प्रॅक्टिस करा. पण स्टंप आहे, भरपूर ड्रिल्स आहेत त्याच्या, तुमचे कोचेस सांगतील तर ते फॉलो करा. आणि मेन प्रत्येक गोष्टीत डिसिप्लिन राहा की तुम्हाला जर मोठं क्रिकेट खेळायचं तर त्याच्यासाठी तुम्ही तेवढं डिसिप्लिन प्रत्येक गोष्टीत राहिलं पाहिजे क्रिकेटच्या.
शेवटचा प्रश्न स्क्रीनवर येणार आहे सत्यजित टेळे सरांचा आहे. अंपायरिंग मध्ये फ्युचरसाठी अंपायरिंग फ्युचरसाठी करणार का? नाही सर, ऍक्च्युली मी अंपायरिंग फील्ड मध्ये आलो कारण मी ऍज अ कोच माझं पॅशन कोचिंगच आहे आणि मला बऱ्यापैकी सगळे रोल्स माहिती हवेत जे की मी माझ्या स्टुडंट साठी ते कामाला येतील त्यांना मी सांगू शकू. माझं एवढं एकच इच्छा होती त्यासाठी मी आलो, पण तुमच्यासारखी बरीचशी लोक मिळाली, टिळे सर, मुंशी सर, त्यांच्यासोबत अभ्यास करायला मिळाला अंपायरिंग असोसिएशन मध्ये, त्यामुळे त्यांच्यामुळे पास पण झालो एक्झाम. पण माझं एम कोचिंग आहे सर, मी अंपायरिंग फर्स्ट प्रेफरन्स सिरियसली कधी नव्हता माझ्यासाठी, फक्त इच्छा होती की सगळे ऍज अ कॅप्टन मी ग्राउंडवर खेळताना मला सगळे रुल्स माहीत असावेत अंपायर सोबत वाद घालायला. तर त्याच्यासाठी मी अंपायरिंगचे सगळे रुल्स माझे जे पण स्टुडंट आहेत त्यांना माहीत व्हावेत माझ्याकडून कोचिंग करताना, कारण ते पण तेवढाच इम्पॉर्टंट पार्ट आहे गेम मध्ये की प्लेयर्स लोकांना रुल्स पण ज्या खेळतो त्या खेळाचे रुल्स पण माहिती पाहिजेत, ते एकच गोष्ट होती. नक्कीच, धन्यवाद सत्यजित सर, जो तुम्ही आपला वेळात वेळ जो आपला बहुमूल्य वेळ आमच्यासाठी दिला आणि तुमचं करिअर म्हणा किंवा तुमचा जो स्ट्रगल आहे तुमची क्रिकेटची जी जर्नी होती ते आपल्या नवोदित खेळाडूंना किंवा सगळ्यांना आपल्या युट्यूबच्या माध्यमातून पाहण्यास आली. नक्कीच तुमचं क्रिकेटचा कालखंड खरंच इन्स्पिरेशन ठरेल सगळ्यांसाठी. आणि दुसरं म्हणजे जसं तुम्ही क्रिकेटला वरच्या लेवल पर्यंत खेळला तसंच आयुष्यात देखील एक वरची लेवल गाठून सगळ्यांसाठी इन्स्पायर ठराल, त्यात काही वादच नाही. अशाच आम्ही स्टुडिओ स्पोर्ट्स कडून व सोलापूरच्या रसिकाकडून आपल्याला शुभेच्छा देतो. त्याबद्दल पुन्हा एकदा स्टुडिओ स्पोर्ट्सच्या वतीने मी तुमचे हार्दिक आभार मानतो. धन्यवाद क्रिकेट रसिक, तुम्ही मला बोलायला संधी दिली एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर आणि 1 तास 22 मिनिटं तुम्ही लोकांनी मला सहन केलं, त्याबद्दल स्टुडिओ स्पोर्ट्स आणि जे पण लोक बघत आहेत सगळ्यांचे धन्यवाद. अच्छा तर मित्र, आज आपण हा सत्यजित जाधवचा प्रवास इथे थांबवतोय. तर पुढच्या सेशन मध्ये भेटूया आणखी एक नवीन खेळाडूच्या माध्यमातून आपण लाईव्ह येणार आहोत, तर त्यासाठी आपण लाईव्ह मध्ये राहा. नंतरच आपल्याला डेट व कोणता खेळाडू असेल याची इन्फॉर्मेशन आपल्या स्टुडिओ स्पोर्ट्सच्या चॅनलवर येईल.